हॅलो ऑल, मी पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या स्ट्रीमवरती स्वागत करतो. मी काही ठिकाणी लिंक शेअर करतो आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला चॅट बॉक्समध्ये जरूर विचारा. काही ठिकाणी लिंक शेअर करतो आहे. तर तुमचे जर काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. काही माहिती हवी असेल तर जरूर सांगा. मला जेवढी माहिती आहे त्यातून मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलची लिंक जरूर सबस्क्राईब करा. आत्ता पाहिले तर आपले 16 प्लेयर झालेले आहेत आणि अजूनही जवळपास 2 मिनिट बाकी आहेत. मी काही वेळातच झूम मीटिंगची लिंक शेअर करेन. आपल्याला माहिती, त्याला फक्त 40 मिनिट फक्त लिमिटेशन असतं, त्यामुळे थोड्या वेळात मी करतो. अगदी लगेचच सुरुवातीला करत नाही. अजूनही आता 40 सेकंद बाकी आहेत. 17 प्लेयर झालेले आहेत. अप्राऊडेड म्हणजे श्यामजी म्हणतात, हॅलो 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 श्यामजी. आणि आज बऱ्यापैकी वेगवेगळी नावं आपल्याला दिसत आहेत. रशिया, रशियाचे पण प्लेयर आहेत. यूट्यूब स्ट्रीम नाही का? नाही, चालू आहे अनिरुद्ध. स्ट्रीम ॲक्च्युली चालू आहे. इथं लिंक दिली तरी ती लिंक वर्क होत नाही, म्हणून मी ती इथं लिंक दिलेली नाही की स्पॅम म्हणून कन्सिडर करू नको. आणि टुर्नामेंटचं टायमिंग झालेलं आहे. पहिला गेम चालू आहे नॉक्टर्नल 1990 वर्सेस अनिरुद्ध, ज्यानंतर विनोद एटी आणि रोनित भैसारे, श्यामजी आणि मनीष गुप्ता, सचिनजी आणि चैतन्य, रॉड्रिक आणि संदेश. हे आपले पहिले 6 गेम्स आहेत. आपण शेवटून सुरुवात करू. मी लवकरच याची झूम मीटिंगची पण लिंक देतो, एक 5 मिनटं. आणि अतिशय क्विक सुरुवात केलेली आहे. दोन्ही खेळाडूंचे नाईट म्हणजे घोडे जे ते पण एक्सचेंज झालेले आहेत. ओ, बटर मसाला डोसा भार्गव. एक मिनिट, सॉरी सॉरी सॉरी. हा, लिंक जुन्या टुर्नामेंटची लिंक आहे. ओ, सो सॉरी, ती नेमकी राहिली हे करायची. सॉरी. आणि मी ती लिंक अपडेट केलेली आहे, त्यामुळे ज्यांना जॉईन व्हायचं ते जॉईन होऊ शकतात. झूम आहे का आज? येस, आमची झूम पण आहे. एक 5 मिनिट द्या मला. टुर्नामेंट आता सुरू झालेली आहे. एक 5 मिनिटामध्ये मी झूमची पण लिंक सगळीकडे शेअर करतो. आणि मी चॅट बॉक्समध्ये सुद्धा पहिले टुर्नामेंटची लिंक देतो. तर ज्यांना जॉईन व्हायचं आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन किंवा चॅट बॉक्समध्ये जाऊन जॉईन होऊ शकतात. सचिनजी आणि चैतन्य यांच्यात सामना चालू आहे. अजूनपर्यंत पोझिशन इक्वल आणि लॉक आहे.
दोन्ही खेळाडूंनी काही अननेसेसरी रिस्क पण घेतलेली नाही आहे, तर मला वाटतं मी आता झूमची लिंक देतो, कारण झूमची सुद्धा लिंक मी चॅटबॉक्समध्ये शेअर केलेली आहे, ती लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्येही देतो, ज्यांना हवं आहे त्यांनी जरूर झूमवर जॉईन व्हा. ओ बिशप टेक सी सिक्स. दोन्ही खेळून कॅसलिंग देखील केले, सो दोघांचाही राजा सेफ आहे, पोझिशन पण ऑलमोस्ट इक्वल आहे. नाही बटर मसाला डोसा म्हणजे भार्गव देखील जॉईन झालेला आहे. मी जरा ओबीएसचं स्क्रीन सेट करतो. ओके सो ओबीएस स्क्रीन सुद्धा सेट झालेला आहे. अजिंक्य हाय, हॅलो अजिंक्य, नमस्कार सर, काय म्हणताय? आहे एकदम मजेत आहे, ये झूमवर जॉईन हो, भार्गव सुद्धा जॉईन झाला आहे. ओ पीस आता ब्लंडर कुठला गेम बघतात? नाही, मी आत्ता चैतन्य आणि सचिनजींचा गेम बघतोय. मला पहिले वाटतं एकदम वाटलं पीस ब्लंडर ओके. झाला, पण नाही नाही तसं काही झालेलं नाही आहे. बाकीचे पण बघू का भार्गव? बाकीचेही बघतो गेम, चालेल, कसं? कारण आता सगळीकडे ओके. जस्ट गेम स्टार्ट झालेले आहेत सगळे. हो 20+ म्हणजे 20 प्लेयर झालेले आहेत, व्हेरी गुड. प्राऊड इंडियन आणि मनीष गुप्ता. ओ नाईट नाईट हे झालेलं आहे, पिन झालाय. पिन झालाय, पिन झालाय, राईट. हा गेम जरा इंटरेस्टिंग दिसतोय, कारण पोझिशन बऱ्यापैकी अशी ओपन झालेली आहे, लॉक पोझिशन नाही आहे. सो लेट सी पुढे काय होतं. ब्लॅक एक्सचेंज डाऊन आहे आणि एका पीसच्या बदल्यात रुक एक्सचेंज केला, राईट 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 आणि इट इज इंटरेस्टिंग टू सी की तो नाईट कसा कॅप्चर करतो. थोड़ा सा डिफिकल्ट है तो एक्चुअली नाइट कैप्चर करना. हो, बट इट्स अ इंस्टेड ऑफ F6 Qg7 थोड़ी जास्त लॉजिकल मूव वाटत होती. Qg7. इंस्टेड ऑफ F6 हाँ राइट 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 बरोबर, इंस्टेड ऑफ F6 राइट. बट लेट्स सी, म्हणजे ब्लॅक कडे त्याचा स्वतःचा प्लॅन असेल काहीतरी, त्याच्या शिवाय तो एवढी मोठी रिस्क घेणार नाही. आहे ब्लॅक, ब्लॅक कडे चांगले अटॅकिंग चान्सेस आहेत. एक्झॅक्टली हा हा अटॅक होताच. गुड, वंडरफुल. फोर्क ऑक्टोबस नाईट. कुठल्याही कुठल्याही गेम मधला सगळ्यात इरिटेटिंग पार्ट हा असतो, जेव्हा तुम्ही ओपोनंटला असता. अजिंक्य म्हणते तू खेळतोयस का? नाही मी स्ट्रीम करतोय, खेळत नाही आहे. मी आता पुढील वर्षीच खेळेन, आता इक्वल पोझिशन आहे. व्हाइट कडे एक पॉन जास्त आहे डी B5 वर. फाईव डी फाईव पॉनचा वापर जो पॉवरफुली करेल तो जिंकेल, म्हणजे व्हाईटनी केलं तर आणि त्याचं कॅप्चर झालं तर ब्लॅकला खूप चान्सेस आहेत. सो अजिंक्य पण ऑनलाईन आलेला आहे, येस. नाईस. इकडे एक चांगला ऑप्शन असा आहे ब्लॅक करता की त्यांनी A5 वर जर ह्याचे पॉन डेव्हलप केले ब्लॅकनी बरोबर. व्हाईटचे, तर ओ त्याला राईट डिसाइसिव्ह ॲडव्हान्टेज मिळू शकतो, राईट राईट राईट, पण त्याच्यासाठी सॅक्रिफाईस कारण करायची तसं डी तयारी. वर, हा डी वरचा पॉन तसा आयसोलेटेड आहे, तो केव्हाही खाता येऊ शकतो, राईट आणि इकडे A5 वर जर डबल पॉन झाले तर तो एक डिसाइसिव्ह ॲडव्हान्टेज असू शकतो. लेट्स नमस्कार सी. सुयश, काय म्हणतोय? एकदम मजेत अजिंक्य. मी जरा ओबीएस स्क्रीन ऍडजस्ट करतो, एक 2 मिनिटं. बरं.
आय थिंक ती झालेली आहे ॲडजस्ट ऑटोमॅटिकली, बट स्टील जरा थोडंसं. हां ओके, ओबीएस स्क्रीन जरा मोठी पण करतो. ओके परफेक्ट. मी कुठला गेम बघते आत्ता? आत्ता मनीष गुप्ता आणि अप्राऊड इंडिया, श्यामजी आणि मनीष गुप्ता. हां ओके. अरे मोठे रेटिंग पण सेम आहे दोघांचं ऑलमोस्ट. हो ऍक्च्युली म्हणूनच हा गेम चूज केला. अरे सुयश मला एक सांग, इकडे लाईव्ह अनालिसिस दिसत नाही का लिचेस वर? फक्त टुर्नामेंट मध्ये दिसतात जे असे हाय लेवलचे असतात, म्हणजे आजचे जे आहे त्याचं दिसेल फक्त, असं काय? नाही मला खरंच काही कल्पना नाही रे. मे बी काहीतरी टूल असेल की ज्याच्यामध्ये लाईव्ह अनालिसिस वगैरे करणं सोपं असेल. तेच आय थिंक ते सर्व्हर साईडनी लॉक्ड असतं बहुतेक, कारण आता तू ते काय ते एअर थिंग्स चालू आहे ना. हा हा हा. तिकडे गेला ना लिचेसच्या गेम्स मध्ये, तर तू आता फॉर एक्झाम्पल हे कोण कार्लसन आणि डुबो खेळत आहेत, तर तिकडे तू स्टॉक फिश ऑन करून तो बार आणू शकतोस लाईव्ह. ओ नाही याच्यात नाही दिसत आहे तसं, कारण हा म्हणून ते सर्व्हर साईड लॉक्ड असेल ते तसंच दिसतंय, कारण मी आता राईट क्लिक वगैरे पण करून बघतोय पण काही होत नाहीये. आणि तू हे ह्या दोघांचा गेम आहे ना श्यामजी आणि हे, तिकडे तिकडे मनी गुप्ताच्या खाली ते जे अनालिसिस आहे पण तो ऑफ म्हणजे लाईव्हला नाही येतो. राईट राईट राईट. जर तू गेलास तर तो तुला एका वेगळ्या ह्याच्यात येतो. बरोबर बरोबर बरोबर. सो लाईव्ह अनालिसिस आय थिंक लॉक्ड आहे सर्व्हर साईडने. हा फक्त स्पेशल गेम्स साठीच ते ओपन करत असतील. वाव ग्रेट. वाव वाव वाव. ओह नाइस. पण हे थोडंसं रिस्की पण आहे आणि पॅसिव्ह मूव्ह आहे भयंकर. ब्लॅक कडे एक चांगली मूव्ह आहे. आता मुद्दाम बोलायचं नाही आपण कुठली मूव्ह आहे ते. अफलातून मूव्ह आहे नुसती, चांगली मूव्ह नाही आहे ती. जी आहे ती आलेली असेल, भरपूर जणांच्या लक्षात आली असेल, कारण आता सगळ्यांची मेंटॅलिटी तशी व्हायला लागलेली आहे हळूहळू. व्हेरी नाईस. ब्लॅक कडे मूव्ह आहे का? हो ब्लॅक कडे मूव्ह. ब्लॅक कडे मूव्ह. काही कळत नाही बाबा, हे असले गेम्स कळत नाही. बरोबर अजिंक्य सर, तुम्ही बुलेट एक्सपर्ट. रेटिंग इतकं पडलंय बापरे, बेकार. काल 101 म्हणजे या आठवड्यात 101 बुलेट गेम्स खेळलो, इतकं रेटिंग पडलं. खेळायचं कशाला एवढं भार पडलं? माझं खेळणंच बंद झालंय, फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं तर करतोय. माझंही गेले काही दिवस. ब्रिलियंट, हीच ती मूव्ह होती. ऍब्सल्यूट ब्रिलियंट, ऍब्सल्यूट ब्रिलियंट. का त्यांनी काय होणार आहे? बघ बघ करून बघ, खेळून बघ. ऍब्सल्यूट ब्रिलियंट. बिशप टेक बिशप, मग क्वीन. चेक 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 नाहीये. हा म्हणजे तुम्ही सी बी फोर वर चेक देऊ शकता, पण त्यांनी एक्सचेंज होईल क्वीन. कशाला क्वीन एक्सचेंज करायची? अरे चेक नाही, तू ब्लॅक बिशप जर मारला आता एच थ्री वरचा, तर ब्लॅक क्वीन डायरेक्ट एच टू वर हे करेल ना. ही म्हणून म्हणलं ही ऍब्सल्यूट ब्रिलियंट मूव्ह आहे. मेट नाहीये पण ऍब्सल्यूट ब्रिलियंट मूव्ह आहे. ए नाही अरे सुयश वाचतोय तो, कारण राणी एफ टू करते ना कव्हर. हो एफ टू कव्हर करते. बट पोझिशन नाही नाही मेट आहे, खूप व्हल्नरेबल आहे ती. नाही नाही इमिजिएट मेट नाहीये. चेक. हा बरोबर बरोबर, राणी क्वीन कव्हर करते. राईट राईट राईट. पण ही मूव्ह बेस्ट होती. हा इमिजिएट मेट नाहीये, पण पोझिशन भयंकर व्हल्नरेबल होणार आहे. एक्झॅक्टली. आय डोंट नो हे बघ, तो कुठल्याही क्षणी राणी हो आणू शकतो. हो ना, पण क्वीन सेकंड फाईल मध्ये राहिली तर. आता पण काय होणार आहे की तो ब्लॅक रुक जो आहे ना, त्यांनी त्या किंगचा पाथ पूर्णपणे ब्रेक करून टाकलाय. सो व्हाईट किंग आता अडकलेला आहे, आणि त्याच्यामुळे व्हाईट रुक जो आहे तो पण त्याच रो मध्ये अडकून बसलाय. सो एकट्या व्हाईट क्वीन वरती आता व्हाईट प्लेअरला खेळायचंय.
ऍक्च्युली मला ठीक वाटते पोझिशन, अशी इतकी वाईट नाही वाटत असं मग. नाही हे काय झालं चेकमेट, हीज रिस्की होती, हीज हा रिस्क ठीक आहे, होती. राईट राईट, म्हणूनच रेटिंग कमी आहे माझं. राईट, अरे हर्ष हर्ष पण आलेला इथं आहे किंग आता इथं किंग कंपल्सरी जीवन क्वीन नाही, मध्ये. किंग जीवन लाई मिळत होती. हो क्वीन जीवन पण मिळते, किंग जीवन ला पण मिळत होती पण म्हणून इन्स्टेड ऑफ किंग इवन. येस येस, रिझाईन केलं, रिझाईन केलं. यस, ब्लॅक जबरदस्त खेळला, लाईक ब्लॅक डिझर्व द क्रेडिट. एच थ्री गेमचं बिशप एच थ्री मूव, आपण तीच मूव बघत होतो. ब्रिलियंट सॅक्रिफाईस. आता बाकीचे गेम बघू, आता कुठले ब्रिलियंट बघायचे. मेन याच्यावर आलो, रोनित भैसारे आणि राजेश जुन्नरकर गेम चालू आहे, सचिनजी आणि नॉक्टर्नलचा गेम चालू आहे, विनोदजींचा गेम दिसत नाही आहे, चालू आहे इंडियन ताल, तो गेम बघायचा का जरा, विनोदजी आणि सचिन संदेशचा. ऐ सॉरी, संपला बहुतेक गेम, संपला बहुतेक तो गेम. चला बॅक, नाही चालू आहे, चालू आहे, चालू आहे, दिसतोय, चालू आहे, चालू आहे. अरे भरपूर पोझिशन लॉक आहे, म्हणजे जस्ट चालू झालंय. विनोदजी आणि याचा संदेशचा मी लिंक पण देतो, थांब जरा. खाली स्कोर इतकं कधी पोहोचणार आपण. खाली त्यांनी स्कोर दिला की यांच्यात आतापर्यंत काहीतरी 8 गेम झाली आहेत. राईट, विनोद सरांनी लिटरली 7 गेम मारलेत त्यातले. विनोद जी ते इंडियन ताल काय उगच म्हणतो का. अरे मालतेश पण म्हणतो इंडियन ताल. नाही पण मी विनोदजी बरोबर काही काही गेम खेळलो. नाही उद्या आता प्लॅन आहे सच, म्हणजे उद्या चाललोय ठाण्याला, बाकी मग तिकडे काय भाऊ बहिणींना भेटू, टाइमपास होईल तेवढा, बाकी असाच प्लॅन काही नाही आहे. कारण अरे इथं सगळं हे झालंय, परत रात्री 11 ते 6 परत लॉकडाऊन झालेलं आहे, सो रात्री तर बाहेर नाही फिरतायत. हो रात्री तर शक्य नाही बाहेर फिरणं. ओ माय गॉड, वाचलेला आहे ब्लॅक, फार डेंजर वाचलेला आहे. ब्लॅक कडे थोडासा ऍडव्हान्टेज असू शकतो जर प्रॉपरली एक बोर्डची एक पर्टिक्युलर साइड नीट खेळली तर. पण ती पण क्वीन साइडच पाहिजे, बिकॉज त्याचा किंग क्वीन साइडला आहे, जर सगळं कॉन्सन्ट्रेशन किंग साइडला झालं आणि क्वीन साइडला अटॅक झाला तर गोंधळ होईल. नाही म्हणजे मला असं वाटतंय की पहिला सॅक. ओ इट्स नॉट अ सॅक. बिशप बघ, व्हाइट बिशप कॅन टेक ऑन ब्लॅक बिशप. सॅक नाहीये, डायगोनल ओपन केला. ओ पण आता सॅक झाला, ब्रिलियंट, बट परफेक्ट. दोन्ही प्लेयर्सच्या क्वीन अंडर अटॅक आहेत आता. लेट सी. दोन्ही प्लेयर्सच्या क्वीन सुद्धा हे झालेल्या आहेत आणि दोन्ही प्लेयर सुटलेले आहेत थोडस नुकसान सहन करून. नाही ही चाल चुकीची होती, बिकॉज माझ्या मतानुसार ब्लॅक बिशप जो आहे तो परत एच फाईव्ह वर घ्यायला पाहिजे होता, सो दॅट एफ सेव्हन पॉन जे आहे ते सेफ राहिलं असतं. सॉरी, आणि नंतर नाईट H6 वर काढून नाईट घेता आला असता. आता फॉर नो रिझन तो रूक अंडर अटॅक आलेला आहे आणि सडनली व्हाईट इज एक्सचेंज अप. पण ठीक आहे, तो नाईट तिथून निघू शकतो. हो आणि तसं पॉन स्ट्रक्चर बघता ब्लॅक इज डुईंग गुड. हो आता ऍक्च्युली व्हाईट इमिजिएट चालूही करू शकतो, रुक B1 वगैरे आणून. अरे श्यामजी पण आलेले आहेत, श्यामजींना पण ऍक्सेप्ट करतो. दिस इज एक्सलंट मूव. मी जरा OBS स्क्रीन परत ऍडजस्ट करतो थोडी. नो इश्यूज, नो इश्यूज. पण आता काय अजून एक हे केलं ना पॉन, म्हणजे कुठला हो पण नाही. हा नाही नाही नाही, ही ब्रिलियंट मूव्ह होती म्हणजे विदाउट अ डाऊट. आय थिंक इकडे नाईट देऊन टाकला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आय डोंट नो, बट मला ई
E5 इंटरेस्टिंग व्हेरिएशन वाटतंय. लाईक सॉरी मी मूव्ह बोलतोय बट थोडं कॉम्प्लेक्स व्हेरिएशन आहे पण सीम्स इंटरेस्टिंग. ए स्ट्रीमर डिली किती आहे सुयश? म्हणजे जरी कसं अर्धा मिनिट वगैरे असेल तर आपण बोलू शकतो ना. हा बोलू शकतो प्रॉब्ली, मला माहिती नाही. डिले सेट करता येतो का स्ट्रीम मध्ये? मी कारण लाईव्ह ठेवतो तो चॅटबॉक्सचा असतो ऑप्शन, ते मला माहिती आहे की एखादा मिनिट स्ट्रीम हे करता येते, बट बोलतानाच मला माहिती नाही. प्रथमेश आलेला आहे. हॅलो हॅलो प्रथमेश, हॅलो प्रथमेश. कुठली म्हणतोय? नाईट कुठला? मारला जाईल बरोबर. नाईटला चेकची मूव्ह पाहिजे. एक मूव आहे चांगली, आता तुम्हाला पण लक्षात आली असेलच, एक्सचेंज होऊ शकत बट ते पण थोडं रिस्की आहे. परत हॅलो हॅलो. वाव काउंटर अटॅक D4. वाव व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी. E5 नी काय होईल मला नेमकं कळलं नाही, बिकॉज E5 नी बिशपचा डायगोनल ब्लॉक नाही होणार. पण इनकेस F7 वरचा नाईट घेतला तर E6 नेक्स्ट मूव. हा बरोबर, मग तो रुक कायम त्याला तो E कॉलम मध्येच ठेवावा लागेल, नाही तर ते पॉन खूप पुढे जाईल. हो ठीक आहे. आणि जरी इनकेस E1 वरचा रुक घेतला बिशपनी येऊन, ब्लॅक बिशपनी, तरी A1 वरचा रुक ऍक्टिव्हेट होतोय, तो E1 वर येतोय. पण त्यांनी वाचवला, हे वाचवला, नाईट वाचवला. हॅलो माय कुस्ती. हॅलो कोणतरी लहान मुलगा आहे कोण? श्यामजी तुमच्या बरोबर आहे का? ओके ओके ओके. अरे ब्रेन वेव्ह चेस क्लब, हाय सुयश दादा, आय वुड लाईक टू चॅलेंज यू नेक्स्ट टाइम. शुअर शुअर, मी लवकरच आपण एक ओमन स्ट्रीम करेन परत, तेव्हा नक्की खेळू. सुपब सुपब मूव आहे ही. नाईट B3 सुपब मूव आहे ही, सुपर्ब मूव आहे ही. आयदर आयदर रुक, वन ऑफ द रुक्स गेला आता. सुपर्ब मूव्ह आहे. कुठली? रुक A2 देन बिशपचा डायगोनल ओपन झालेला आहे. तो बेसिकली मी सुपर्ब मूव्ह यासाठीच म्हटलो की ती मूव्ह खेळताना आहे ना विथ टेम्पो त्यांनी बिशपचा डायगोनल ओपन केलाय. ए विनोद जी येते, एक्सपेक्टेड असे म्हणाया असल्या गोष्टी. परफेक्ट. White had no other option. But, nah, how about knight e6? झाले exchange. Knight e6. पण कुठला? ओ knight e6. अच्छा. हा होऊ शकतं. का पण त्यांनी काय होणार? Exchange होऊ शकतं, बाकी नाही फार होणार. तो रुक तिथून जाईल आणि ब्लॅक बिशप अंडर अटॅक येईल, म्हणजे तो फोर रुक आणि बिशपला. कारण C5 वरचा बिशप भयंकर स्ट्रॉंग आहे सिरियसली. ब्रेन वेव्स चेस क्लब, शुअर शुअर आपण नक्की खेळू. मला तुमचं खरं नाव काय ते पण सांगा, कारण बऱ्याच वेळा असं होतं की 3-4 चेस क्लबचे मेंबर्स, सासवड चेस क्लब आहे, अजून एक दोन आहे. रुक पण गेला. ओ स्ट्रेंज, रिअली स्ट्रेंज. स्किप झाला असेल? नाही स्किप नाही झाला, दोन्हीवर टेम्पो अटॅक होता एकाच वेळी, दोन्हीवर एकाच वेळी अटॅक होता म्हणून नाही, दोन्हीवर एकाच वेळी अटॅक होता. आता E4 चा पॉन पण गेला.
E4 नाही, अजून नाही गेलं, अजून नाही गेलं. नाही तर जाईल ना, कारण तो नाईट हल्ल्यावरती आई शप्पथ काय काउंटर अटॅक सुपर, आहे रे भाई, वेल प्लेड, वेल प्लेड, सिरियसली वेल प्लेड. बट तुम्ही बघा ना, आता बाप रे. ब्लॅकची बिशप पेअर केवढी पॉवरफुल झाली आहे. सडनली व्हाईट रूक जो आहे तो F1 पर जाऊ शकत नाही, F2 वरचा प्यादा मूव होऊ शकत नाही, किंग जो आहे तो F1 वर येऊ शकत नाही. भयानक. एनी हाउ ब्लॅकला वाव, आहे, व्हाईटला तो एलिमिनेट ब्लॅक करायची बिशप गेम जिंकली. एलिमिनेट करणार आहे ते अवघड आहे, खूप अवघड आहे. ऍट व्हॉट एव्हर कॉस्ट ही कॉस्ट हॅव टू पे, पण सिरियसली तो एलिमिनेट झालाच पाहिजे. बरोबर. नाईट F6 खेळेल बहुतेक. नाही नाही, अच्छा नाईट F6 वॉज नॉट अ गुड मूव. तो नाईट कशाला ऍक्टिव्ह करायचा ना, बसला पॅसिव्ह तर बसू देऊया बस. त्याला. हां गुड पॉइंट. नाही नाही, नाईट F6 खेळला तर रुख हलू शकला नसता ना. तो नाईट F6, नाईट F6 हां झालं हां असतं हां ना. पण तो नाईट मारला असता ना बिशपनी, व्हाईट हो, बिशपनी. पण आपला ऍक्टिव्ह नाईट जातो ना त्याच्या पॅसिव्ह नाईटच्या बदल्यात. राईट राईट राईट. अच्छा सावगडे बाबा. बुलेट परवडलं ना, काही विचार नाही करावा लागत. अरे खरं, चिक बुलेट चिक इतकं शांत असतं ना की एक असे साधारण 4-5 ट्रॅप माहीत असेल तर आयुष्य खुश असतं बुलेट मध्ये. सो आता परफेक्टली इक्वल पोझिशन आहे. चेस चेस ब्लॅक ची अवघड पोझिशन नाहीये, जरा डेंजर वाटते आता. तो चेस तसा अवघड नाहीये, विनोद जी खेळतात म्हणून आपल्याला अवघड वाटतोय. खरे खरे. ब्रेन वेव्स चेस क्लब म्हणते गुड. रुपेश हियर, थँक्यू सो मच. नाउ आय एम आउट ऑफ. अरे ओके, रुपेश, रुपेश तू है. राइट राइट राइट. रुक नहीं गए. नाइस. या सो एक्सचेंजेस झालेले आहेत पण आता. राइट. गुड. इथे D4 मला चुकीची मूव वाटतीये, कारण D4 मुळे त्याचा अख्खा डायगोनल गेलाय. परफेक्ट. राईट राईट राईट, अरे एक नंबर. बरोबर. D4 मुळे ते ब्लॅक ब्लॅक नाही, ह्याचाच हे डायगोनल ब्लॉक झालाय. हा म्हणजे तो जो सुपर ऍक्टिव्ह बिशप होता तो आता सडनली पॅसिव झाला. स्वतःच्या त्याच्याच अडकून भयंकर पॅसिव्ह झाला. गुड. अरे ठीक आहे, आता किंग बाहेर काढायला हरकत नाहीये गेम मध्ये. दुसरा ऑप्शनच नाही आहे, कारण पोझिशन इतकी लॉक झालेली आहे की किंगच आता दोन्ही प्लेयरचा अटॅकिंग पीस आहे. ना ठीक आहे. ऍक्च्युली तो D3 D4 चा पॉन न घेतला तरच चांगला आहे. ते ना तो बिशप ब्लॉक राहतोय ना. हो, गोइंग गुड. अरे वाढवतच चालले तो पॉन पुढे. अरे बरोबर चालू आहे, जे सुरू आहे ते बरोबर चालू आहे. मे बी रुक आणतील F3 ला आता. हा पण तर नाही केलं पाहिजे, कारण की रुक D3 वर योग्य बसला आहे. ओ नाइस. पण असे असे गेम बघायला आवडतात जरा. ओ, पण दुसरा ऑप्शनही नव्हता, रुक पुढे आलेला आहे. कारण जर त्यांनी G5 पुश केला असतं तर मग रूक G3 खेळायला लागलं असतं, ज्याला बिशप C7 आला असता. बरोबर. हा एक ट्रॅप आहे, व्हेरी नाईस ट्रॅप. सुंदर मूवी आहे ही. पण पण विनोदजी नाही फसले ते, विनोदजी आहे शेवटी. विनोदजींचं ठीक फिडे आहे. वगैरे आहे का रेटिंग? नाही असं टाइमपास खेळतात. इथे इथे अजून एक सुंदर मूव आहे व्हाईट कडे. व्हाईट कडे. व्हाईट व्हाईट कडे आता सांगू शकतोस कुठली, मला लक्षात नाही आली. नाईट G6 नाईट G6. रूक वर ओ अटॅक आहे. किंग ने जर नाईट घेतला ओ राईट, तर एफ परफेक्ट. सेवन थम 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 थम. नाईट G6 त्यांनी काय होईल झालं असतं?
रुक अंडर अटॅक होता आणि फर्स्ट इन्स्टिंक्ट मूव्ह होते की किंग टेक्स नाईट झालं की पॉन पुढे जाईल, पॉन पुढे जाईल. हो शिट, नाईस नाईट. बरं, बट इंटरेस्टिंगली इथे पण एक चांगली मूव्ह आहे. ओके ठीक आहे, फाईन. इथे नाईट सी थ्री मेक मोर लॉजिकल मूव्ह, कारण नाईट सी थ्री आला तर पूर्ण क्वीन साइडचे पॉन कव्हर होतात, कव्हर होतात. बरोबर, माय बट ओ ब्रिलियंट, तो बिशप मारला शेवटी. नाही नाही, बरं केलं, एक प्रकारे बरं झालं. तो बिशप खूप पॉवरफुल होता. अरे पण आता ब्लॅक तर झालं ना ऑलमोस्ट क्वीन. नाही, लेट्स सी ना, आता आता रुकचा वापर कसा होतो ते तर बघू. अरे विनोद जी आहेत ब्लॅक मध्ये सोडणार आहेत का? आणि टाइम डिफरन्स बघा ना. हो, होणार क्वीन, आता क्वीन होणार. अरे विनोद जी आहेत आता इथून इथून गेम सोडत नाही. अरे ते नाही, ते क्वीन नाही करणार, ते रुक करणार. ते त्यांची स्टाईल आहे, असं ह्युमिलिएट करतील. ह्युमिलिएट करणार आता इथे. चार रुक वगैरे बघायला मिळतील आता आपल्याला गेम मध्ये. जर विनोद जी ऐकत असतील तर आय वुड लाईक टू सी फोर बिशप ऑन द बोर्ड. नाकामुरा स्टाईल. होपफुली विनोद जी ऐकत असतील तर बनवा सर चार बिशप, आज बघूयात. आता व्हाईटचा पॉन पण गेला. हो आता अवघड आहे, ती कनेक्टेड ब्लॅक पॉन्स मिळाली ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा. एक्सचेंजेस मध्ये सगळे ब्लॅक पॉन्स कनेक्टेड झाले. पण कुठल्या रँक वर आहेत? थर्ड आणि सेकंड रँक वर आहेत. सिरियसली. या विनोदजींचं नेट गेलेलं दिसतंय इथे. हिरवा डॉट जो होता तो गायब झालेला आहे. लेट्स सी, थोडा वेळ थांबायला पाहिजे अजून, नाही तर मग दुसरा एखादा. आले आले आले, टाइम वर हरू नका रे. नाही, त्यांच्याकडे भरपूर टाइम आहे, 6 मिनिट आहेत अजून. मी तो पॉल मॉर्फीचा गेम शोधायचा प्रयत्न करतोय, ज्यात त्यांनी प्यादाचा शील्ड म्हणून वापर केलेला. मला तो गेम सापडत नाही, मी खूप दिवसापूर्वी बघितला होता. अच्छा, अरे नाही, मॉर्फीचे भयानक आहेत गेम्स, भयानक गेम्स आहेत. ऍक्च्युअली गेम्स मला लक्षात राहत नाही, मेमरी नाही इतकी चांगली. अरे नाही, मला तो लक्षात राहिलाय गेम बिकॉज त्या स्ट्रॅटेजीची कॉपी आता मी पण करायचा प्रयत्न करतो आणि काही वेळा ते पेड ऑफ होत. समोरच्याच प्याद, स्पेशली जेव्हा कॅसल केलेला असेल ना, समोरच्याच प्याद जर समजा जी किंवा एच कॉलमला जरी आलं ना, स्टील तू ते न मारता तिथे ठेवू शकतो. म्हणजे इव्हन, हा इव्हन ऑन, आता ब्लॅक साईड, सॉरी व्हाईट साईड आहे, एच टू किंवा जी टू वर जरी ते पॉन रिच जरी झालं तरी काही फरक पडत नाही, तर तसंच ठेवू शकतो, मारायची काही गरज नसते. अच्छा, कारण त्याच्यामुळे त्याचा कॉलम ब्लॉक होऊन जातो, स्पेशली रुक कॉलम्स. राईट, असंही गोंधळ होतो. रिझाईन, दुसरा ऑप्शनही नव्हता. आता बाकी केला संदेश बाकीचे गेम बघू. गुड्डू ऑनलाइन आलेला आहे. गुड्डू म्हणजे हर्ष बहुतेक चालू आहे. लेट्स सी हा गेम बघू आपण. गुड्डूचं रेटिंग आहे 1800 आणि समोरच्याचं 2000. लीलाचं रेटिंग 2000 आहे. मी लिंक शेअर करतो. काय काय हे तुझ्या ओळखीच आहे का कोणी? लीला गोड बऱ्यापैकी, म्हणजे रिसेंट ज्यूसन, ज्यूसन म्हणजे गोड. लीला गोंडा जर्मनी. अरे आपल्याकडे इंटरनॅशनल प्लेयर योआकिम केलर लिहिले, बघितलं बाई योआकिम केलर कोण आहे. अरे फेडरेटिंग आहे. हो हो, कोण जिंकलं? किती फीड आहे? 1874. बापरे,
आणि रॅपिड 1914 इकडे एच फाईल पूर्ण पासर पॉन रे ओ हो आणि त्याला काही दो बेसिकली दोन्ही प्लेयर्स कडे ऑप्शन नाहीये स्टॉप करण्याचा आहे राईट राईट आहे 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 ओ शिट 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 अरे सो ब्लॅक इज विनिंग असं म्हणू शकतो आणि गमत बघा म्हणजे 7 मिनिटाचा स्टार्टिंग टाइम नाही पण ब्लंडर आहे हा हा ब्लंडर झाला किंग ई सिक्स ब्लंडर आहे नाही नाही ओ नाही 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 नाईट आहे ना सपोर्टला राईट 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 झालं संपला गेम आणि लिटरली म्हणजे 7 मिनिटाचा स्टार्टिंग टाइम आहे आता 31 मूव्ह झाल्यात आणि दोघांकडे 7 मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे आपलं घरी होतं का असं संपला संपला व्हाईट रिझाइंड व्हाईट रिझाइंड ही हॅड नो अदर ऑप्शन अरे थांब ना एवढं लवकर नंतर परत जॉईन कर अरे थोडं काम आहे मी नंतर जॉईन करतो अरे मी एवढा वेळ ते चॅटबॉक्स हे ओपन करून ठेवलेला हात तरी की बऱ्याच लोकांना बघायला नसेल मिळालं येतोय तुम्ही नंतर येतो चलो बाय 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 अरे सचिनजींची मॅच लागली त्या जर्मन प्लेअरवर तर ती बघूया जरा स्टार्टिंग ओके लीला गोंडवाना तिला विचारलं पाहिजे तिला लीला नावावरून होती ती वाटतीये तो माणूस आहे बहुतेक हा विचारायला पाहिजे की बाबा इंडियन आहे का तिकडचा की काय अजून काही इवन महाराष्ट्रातला पण असू शकेल ओ फ्रेंच डिफेन्स फ्रेंच डिफेन्स फिडे 1914 दाखवते रॅपिड बापरे फ्रेंच आता प्लीज पुश केला पाहिजे पॉन अरे पुश का नाही केला नाही फ्रेंच डिफेन्स मध्ये पॉन नाही पुश करत काही गरज नसते तर सी5 पुश केला असता तर त्याला काय म्हणतात सी5 खेळलं की नाही सी5 खेळलेलं आहे ऑलरेडी सी5 सी4 पुश केला असता तर नाही फरक पडत बेसिकली फ्रेंच डिफेन्स मध्ये बऱ्याच वेळा सी4 नाही खेळत मस्त असं डिझाईन झालं असतं हो डिझाईन होतो पण ते नाही खेळत शक्यतो बऱ्याच वेळा काय होतं आता इथं बिशप D7 खेळले देन क्वीन जी आहे ती B6 वर येते असं पण होतं क्वीन क्वीन B6 अच्छा ओ B6 ओके सूरज म्हणतोय सर व्हाय डोंट यू कमेंट ऑन एअर थिंग्स नाही ॲक्च्युली मी एअर थिंग्सचे गेम मी फॉलो करतोय मी ते अपलोड पण करेन पण सध्या ना खरंच मला जरा वेळ कमी मिळतोय जरा बाकीच्या गोष्टींमध्ये मला व्हिडिओ बनवायला मिळत नाही आहेत रिसेंटली गेल्या काही काळामध्ये मी खरंच खूपच कमी व्हिडिओ बनवलेत बट हे 1-2 दिवस जाऊ द्या मी बनवतो त्याच्यावर पण चांगले व्हिडिओ स्पेशली डॅनियल डुबोचे गेम्स खूप भारी झालेले आहेत तो कालचा कसला मस्त होता तो ज्या त्यांनी हरवलं कालचं हो बघितलं 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 डुबो सध्या फुल काय म्हणतो सुपर हॉट फॉर्म वगैरे मध्ये तो तरी यंगेस्ट GM नाहीये का नाही सर्जे कॅरेकिन हो ना कॅरेकिनला बीट नाही केलं का अजून नाही कोणी नाही केलं अजून तरी आपला तो हा जस्ट काही दिवसांनी वाचला ना इंडियन कोण आपला तो निहाल सरीन नाही निहाल सरीन नाही तो दुसरा प्रज्ञानंद एक असा प्रज्ञानंद नाही तो पण नाही कोण तो मी तो जी यंगेस्ट होणार होता पण काही आठवड्यांनी हुकला तो ओ म्हणजे सर्गे कार्यकिनचं सो सॅड तो नाव नाही ओ आला आला आता क्वीन क्वीन B6 मूव्ह आली बघ क्वीन B6 मूव्ह आली शॉर्ट कॅसल करतात का लॉंग नाही शक्यतो शॉर्टच करतात शक्यतो शॉर्ट करतात कारण लॉंग कॅसल ऑलरेडी तुझी डी आणि सी प्यादे पुढे गेलेली आहेत सो राजा पूर्ण एक्सपोज असतो म्हणजे आता त्याला G6 खेळायला पाहिजे त्याचं ब्लॅक बिशप काढायला हा G6 पण चालतो किंवा जर इथं पॉन एक्सचेंज झाले तर बिशप जो आहे तो सी सॉरी हा बिशप C5 वर पण येऊ शकतो पण C5 नंतर कुठे जाणार नाही तो C5 वर डेव्हलप होतो आयदर वो एक्सचेंज होईल बिकॉज ऑलरेडी व्हाईट तिथं आहे बट फ्रेंच डिफेन्स असं तरी नॅचरल डेव्हलप होतो अच्छा फ्रेंच खेळलो मी कधी मी खेळलोय ऍक्च्युली हा सेफ डिफेन्स आहे फ्रेंच डिफेन्स गेम तुला असे फार कधी अग्रेसिव्ह बघायला नाही मिळणार व्हॉट एव्हर म्हणजे कुठल्याही लेवलचे प्लेअर असू देत
अच्छा कारण बेसिकली काय होतं माहिती का तुला, या डिफेन्समध्ये आहे ना ई फाईव्ह जे पॉन आहे व्हाईटचं, व्हाईट ई फाईव्ह, हे ई फाईव्ह पॉन आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे फॉर अ ब्लॅक पर्सन. अच्छा द रिझन इज हे जे पॉन आहे ना हे सेंट्रल पॉन आहे जे व्हाईटचे डायगोनल ब्लॉक करून ठेवतं. ई फाईव्ह का? एक्झॅक्टली ई फाईव्ह वरचं पॅन जे आत्ता व्हाईट आहे. तर फ्रेंच डिफेन्समध्ये हे जे पॉन आहे ना हे व्हाईट प्लेयर्सला डायगोनल ब्लॉक करून ठेवतं. त्याच्यामुळे होतं काय की ब्लॅक बिशप जो आहे तो लॉंग डायगोनलवरून अटॅक करू शकत नाही. राईट. बाकीचे जे डायगोनल आहेत ते कॅसलिंग केल्यानंतर बऱ्यापैकी ऑलरेडी कव्हर करतात, ते प्रत्येक जण करतो कव्हर, त्यामुळे तो प्रॉब्लेम होत नाही. आणि अजून एक म्हणजे आता नाईट बग जो आत्ता एफ थ्रीवर आहे हा नाईट काही झालं तरी ई फाईव्हवर डेव्हलप नाही होऊ शकत. राईट. ही हॅज टू गो टू जी फाईव्ह, पण नंतर त्याच्यानंतर एच सिक्स मूव्ह येते. और दुसरे प्रॉब्लेम असा होतो की तो जी फाईव्हवर जरी आला वर्स्ट केसमध्ये ब्लॅक प्लेअर जो आहे तो आपला कॅसल केलेला रुक जो असतो तो बाजूला घेऊन किंगसाठी एक सेफ स्क्वेअर ओपन करू शकतो. राईट. असं ते होतं. म्हणून हे जे पॉन आहे ना आत्ता ई फाईव्ह घरावरचं हे व्हाईट प्लेअर जितक्या लेट अटॅक करेल किंवा जितका लेट मारेल तेवढा त्याचाही फायदा होतो. तर हे फ्रेंच डिफेन्सची खासियत आहे. फ्रेंच मध्ये सी सी नाही, एफ सिक्स नाही खेळत का ब्लॅक? नाही खेळत, शक्य तेवढे डिले करतात, शक्य तेवढे डिले करतात. कारण बेसिकली हा आहे ना एक सेफ डिफेन्स आहे. ब्लॅक प्लेअरने ना हा शोधला तो सुद्धा फ्रेंच प्लेयर्सनी शोधला तो, पण सेफ खेळण्यासाठी शोधला होता. जोपर्यंत हे पॉन्स इथं आहेत ना तोपर्यंत ब्लॅक प्लेअर, तू बघ ना ब्लॅक प्लेअर अटॅक कसा करणार, ब्लॅकने अजून कॅसलही नाही केलेलं. राईट. असा अग्रेसिव्ह अटॅक तुझ्याकडे कुठलाच नाही आहे. हो ही चुकीची चाल वाटतीये मला. नाही बरोबर आहे, इट्स ओके. आहे पॉनचा सपोर्ट आहे, पॉनचा सपोर्ट आहे. बिशप काढून चेक दिला पाहिजे, ती चांगली डेव्हलपमेंट होईल. क्वीन वर अटॅक आहे, क्वीन वर अटॅक आहे, पण तो चेक येईल ना. हो ते पण होऊ शकतो. ब्लॅक बिशप चेक दिला. राईट. आणि मग राणी आय डोंट नो सी सेव्हन किंवा हा ठीक आहे हे चालेल. ही मूवी एवढी नाही आवडली मला. नाही कारण त्यात हे डिसायसिव्ह असंच काही नाही आहे, क्वीन परत मागे यावी लागेल. पण तुझं शॉर्ट कॅसल झालं असतं ना नेक्स्ट मूवला, अजून दोन मूवनी म्हणजे. हो ब्लॅक बिशपने चेक दिला. हा शॉर्ट कॅसल पण झालं असतं. राईट. सेव्हन प्लस सेव्हनची आयडिया कुठून आली? म्हणजे मला वाटलेलं 10+0 वगैरे ठेवशील. नाही आधी 10+5 ठेवायचो, बरेच जण म्हणायला लागले खूप जास्त. नाही आधी स्टार्टला 15 ठेवायचो, 15-0, पण नंतर बरेच जण म्हणायला लागले की खूप वेळ होतो आणि तेवढा पेशन्स नाही राहिला रे कोणाच्यात. म्हटलं टाइम कमी करायचं. 10+0 ट्राय नाही केला, पण मग डायरेक्ट 7+7 ट्राय केला, ते सगळ्यांना बऱ्यापैकी जमलं, म्हटलं खेळू शकतो. परफेक्ट. हे टिपिकल फ्रेंच डिफेन्स या दिसायला लागलाय आता. सगळ्या मूव्ह अगदी जशा एक्सपेक्टेड आहेत तशा आहेत. काय खेळावं माहित नाही. सुपर एंड गेम. विनोदजींचा बहुतेक चांगला एंड गेम चालू दिसतोय. एक मिनिट. विनोदजींचा अरे जिंकले विनोदजी, राणी बनवली विनोदजींनी. हो का? नाही नाही विनोदजींच्या गेम वर जा रे, चांगला गेम आहे. थांब ना, चालेल जाऊया एक मिनिट. इथे राजाला संपत आला. ओ पीस मारला बहुतेक. प्लीज ब्लंडर झाला, प्लीज ब्लंडर झाला, प्लीज ब्लंडर झाला. नाही 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 आत्ताच्या गेम मध्ये ब्लॅक प्लेअरनी एक नाईट मारला. अच्छा अच्छा. आपण विनोदजींचा पण गेम बघू. त्यांचा ड्रॉ झाला, जस्ट ड्रॉ झाला. ओ कारण तो व्हाईट पॉन पण प्रमोट होत होता ना. ओके ओके ओके. सचिन खेर 8 पॉइंट, लीला 8 पॉइंट, अनिरुद्ध 8 पॉइंट, मनी गुप्ता 4 पॉइंट,
रॉड्रिक 4 पॉइंट, रोनित भैसारे 4 पॉइंट, हे टॉप 6 प्लेयर्स आहेत. कोणाचं एंड गेम चालू आहे का? अनिरुद्ध आणि रॉड्रिक. हा अनिरुद्ध आणि रॉड्रिक चालू आहे, पट ओ पट बहुतेक या गेम मध्ये क्वीन सॅक्रिफाईस झालेली आहे. बहुतेक या गेम मध्ये व्हाईटने क्वीन सॅक्रिफाईस केलेली आहे. कुठला गेम? रॉड्रिक आणि हे अनिरुद्ध. थांब मी कॉपी करतो. नाही मी आलो मी आलो. अरे बहुतेक क्वीन सॅक केलेली आहे. ब्लंडर झाला असेल मे बी. लेट्स होप की सॅक केलेली आहे. राईट 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 ठीक आहे. अरे सॅक केली. सॅक केली आणि ट्रॅप झाली. ट्रॅप झाली आणि ट्रॅप झाली. ओके ओके ओके. तर रॉड्रिक रॉड्रिक बघू कशी कसा जिंकतोय. ब्लॅकची पोझिशन बरीच बेटर वाटते. हो आहे. आता ब्लॅक बिशप ही H7 वर येऊ शकतो किंवा बिशप सेफ करण्याचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं परत जर ब्लॅक ब्लॅक रुक आला असता पुढे तर मग प्रॉब्लेम झाला असता. आय थिंक व्हाईट व्हाईटला B3 घ्यायचा आहे बिशप, कारण मग तो राजाचा. अरे ही काय मूव्ह आहे? ओ बहुतेक लॉंग डायगोनल वर घ्यायचा. लॉंग डायगोनल वर घ्यायचा पण असा टेम्पो काय करतो. आधीच घ्यायचा ना मग A1 वर D3 पासून. हा ते मेबी मिसक्लिक वगैरे झालं असेल किंवा नंतर एकदम सडनली लक्षात आलं असेल. लेट सी. ऍक्च्युली जर B3 वर आणला असता बिशप तर खूप चांगला होता. B3 हा पण मागे त्याच्याऐवजी बरोबर ती पॉन्स पॉन्स पुढे येत आहेत त्याची काळजी आहे, बाकी काही नाही. ओ ब्लॅकला पण थोडी काळजी घ्यावी लागेल. एक नाही पण काय माहित नाही. रूक F8 नाहीतर राजा G8. राईट. एक्सपेक्टेड मूव. हा रॉड्रिक कुठल्या देशाचा आहे काय माहिती? फ्लॅग नाही. फ्लॅग नाही दिसत. अरे रूक F7 का नाही खेळला वाईट? ओ राईट खरंच की. हा पण पॉन पॉन जात होतो त्याची भीती असेल. राजाला चेक बसव होता सो राजा वाचवला. अच्छा हा ठीक आहे पण आता मेला राजा. आता आता काही खरं नाही राजा. आता ओ मीटिंग मीटिंग हे संपली. मीटिंग संपली. मी जरा परत मीटिंगची लिंक देतो. प्रथमेश म्हणते माझा गेम पाहिला का रोनित भैसारसोबत? नाही नाही बघितला. बघतो मी. तर एक 2 मिनिटात मी परत सगळ्यांना लिंक सेंड करतो.
चॅट बॉक्सचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. हा मी चॅट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यानंतर मी ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. एक दोन मिनटं, स्क्रीन जरा फ्रीज झाल्यासारखी वाटेल पण तो OBSचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. मी चॅट बॉक्समध्येही लिंक दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिलेली आहे. किंग डी टू सो ब्लॅक प्लेअरकडे अटॅक आहे, बट तो डिसायसिव्ह नॉकआउट पॉईंट जो आहे तो अजून त्याला मिळत नाही आहे. बहुतेक प्यादांचा वापर करावा लागेल. डिसायसिव्ह नॉकआउट पंच अजून मिळत नाहीये. तू तोच बघतोयस का रॉड्रिक? हो हो राईट. हो ना, ब्लॅक किंग समोर असं वियर्ड सेफ झालाय कारण तेच दोन्ही प्लेयर्स कडे डिसायसिव्ह अटॅक अजून मिळत नाहीये. प्रॉब्लेम तो आहे. मी बी राणी E4 E4 राणी E4 नंतर सो व्हाईट बिशप मे बी B1 मग आय डोंट नो. आता मे बी बिशप H4 हा ओके ही पण चांगली होईल. आता ऍक्च्युली D7 चांगली राणी D7 मिस केली. D7 चांगली होती. हा D7 राईट. व्हाईट बिशप हालो रे, नाहीतर अवघड आहे. नाही ही मूव नाही बरोबर. अजूनही D7 खेळू शकतो. क्वीन खेळू शकतो पण व्हाईटला थोडासा काहीतरी काउंटर अटॅक करायला चान्स पाहिजे अजून एक. ब्लॅकला पोझिशन एवढी इझी मिळतीये कारण व्हाईट रुक जो आहे तो काही करून बसलाय शांत. आणि आता राणी D3 वर येऊन बसू शकते ना. हो चुकला, ब्लंडर होता हा, ब्लंडर होता हा. झाला हा नॉकआउट पंच होता. एक्झॅक्टली व्हाईट रिझाइन कारण हा नॉकआउट पंच होता. बाकीचे गेम बघू. सचिन खेर 8 पॉइंट आला, यांचा एंड गेम आलेला आहे लीला आणि सचिनजींचा. अरे फक्त 10 सेकंद राहिलेले आहेत, 10 सेकंद राहिले त्यांच्याकडे फक्त. आरडी वैसारेंचा गेम चांगला दिसतोय आणि बघू मग. मी बघू तो गेम. मी त्याच्यावर गुड्डू आणि ओ फोर्क दिलेला आहे. वाव 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 वाव. सो दोन्ही कडे आता. अरे तो गुड्डू डेंजर खेळतो. हो हर्ष होता ना मगाशी जॉईन झालेला. हो टू मच चांगली. हर्षच तर गुड्डू आहे. एक्झॅक्टली मला हीच भीती होती की एकदम म्हणून म्हटलं मला हीच भीती होती की ब्लॅक ब्लॅक क्वीन आता पुढे येईल. नाही हा चेक तो मध्ये येईल पॉन आणि रुक टेक्स पॉन चेक. ऍक्च्युली आता राणी मध्ये घातली पाहिजे. एक्झॅक्टली दुसरा ऑप्शन नाहीये, नाहीतर चेकमेटच आहे. कारण इफ G6 खेळला तर मग रुक टेक्स पॉन चेक संपेलच, मग गेमच संपला. आणि आता रूप पण मध्ये नाही आणू शकत. हा फक्त राणी. हा परफेक्ट. आता ऍक्च्युली व्हाईट नी रूक D3 खेळला तर नाही रूक D3 नी काय होणार, मरेल उलट रूक मरेल. हम्म
परफेक्ट, ब्रिलियंट 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 ब्रिलियंट. आयदर आता रूक एक्सचेंज होतील और वेगळं काहीतरी करावं लागेल. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, रूक एक्सचेंज होणार होता. एक छोटा ट्रैप है. चूक झाली आहे ही, ही चूक झाली आहे. रुक डी टू, रुक डी टू चूक झालेली आहे. ओके का बेकार चूक झालेली आहे. ओ पण प्यादकाने मारलं, एफ थ्री वरचं प्यादकाने मारलं. एफ थ्री वरचं, हा पांढऱ्या राजा समोरच, राईट, हो पांडराजा पूर्ण एक्सपोज झाला असता, पूर्ण एक्सपोज झाला असता. काय ती एका खेळला आता राणी सी टू चेक. आणि सी टू चेक नंतर जी सिक्स, मग मे बी रूक डी थ्री. ओ डी थ्री कळलं 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 कळलं. आता रुक पण ट्रॅप झाला, क्वीन क्वीन पण ट्रॅप झालेली आहे. कळलं का व्हाईटची? हो पण हा हे चांगलं केलं, हे ब्रिलियंट केलं. डी थ्री का नाही कळलं? रुक रुक डी डी थ्रीचा फायदा नव्हता. रुक डी थ्री खेळला असता तर ब्लॅक रुकनी ए ए टू पॉन मारला असता, क्वीन सपोर्ट आहे आणि व्हाईट क्वीन ट्रॅप झाली असती. मला नाही येत फ्रेंच खेळायला, सचिनजी म्हणतात. अहो ते नाहीच आहेत ॲक्च्युली सचिनजी, खरंच फार लोकांना नाही आहेत फ्रेंच खेळता. त्याचं कारण आहे तो एक खरंच एक पूर्ण लॉकडाऊन होते त्या पोझिशनमध्ये. पूर्ण सेफ गेम आहे. राणी डी वन दुसरा ऑप्शन नाही. किंवा आता रुक डी वन होऊ शकेल, होऊ शकेल आता, सॉरी रुक डी थ्री, रुक डी आता होऊ शकेल रुक डी थ्री. डी थ्री किंवा डी वन, हो नाही मी हा डी थ्री नाहीतर राणी डी वन. पण ते एक्सचेंजेस काही उपयोगाचे नाहीत, कारण ब्लॅक फोर पॉन्स पे म्हणजे नुसतं प्याधी पुढे ढकलली तरी तो जिंकणार नाही. ही चुकीची ब्लंडरिंग मूव्ह आहे, ब्लंडर मूव्ह आहे ही, ब्लंडर मूव्ह, भयानक ब्लंडर मूव्ह आहे. एक्झॅक्टली झाला चेकमेट आहे, एका चालीत चेकमेट. नाही वाचलाय 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 वाचलाय. ऍक्च्युली सगळे एक्सचेंज करून टाकले. हा काय चार पॉन अप, चार पॉन अप आहे, पाच पॉन अप काय झालं. एक्सचेंजेस संपला गेम, संपला गेम, संपला गेम. गुड्डू भयानक खेळला. अथर्व आणि राजेशजी बऱ्यापैकी कुठं. अरे अथर्व पण आलाय, अरे व्हेरी गुड. सेकंड अथर्वचं रेटिंग बघ किती आहे. बापरे 20-30 क्या बात है. त्याच गेम वर आहे का? अथर्व आणि राजेशजींच्या गेम वर आहे. आता वाईट काय नाही. डी टू खेळला तर हा तेही चालेल, तेही चालेल. व्हाईट कडे ऑप्शन लिमिटेड आहेत पण, बट पॉन्स जास्त आहेत ना. ते पॉन पुढे ढकलले की ते ऑप्शन आपोआप ओपन होतील. पॉन्स जास्त आहेत. ही नाही आवडली मूव मला. नाही अटॅक म्हणून ठीक आहे मूव, बट फार फायदा असा नाही होणार तिचा. एक्झॅक्टली. आणि तो नाईट मागे मे बी बी थ्री ला. अरे बी थ्री का नाही, ओके
हां तो डबल अटॅक झाला पण एनीवे बी बी टू आहे सपोर्टला सो आय डोंट नो म्हणजे तो जाणार की पॉन सी थ्री रे जाणार सॉरी ओ रुक एक्सचेंज रुक एक्सचेंज ब्रिलियंट संपला गेम आपण एक हां ठीक आहे राणीच झाली नाही का आता ठीक आहे संपला गेम ठीक आहे बाकीचे गेम बघू मनी गुप्ता आणि लॉ पराकचं चांगलं आहे अरे लॉ पराक पण आलेत खेळायला बघू ना जरा कुठे गेला दिसत नाहीये हा दिसला 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 अरे स्टार प्लेयर सगळे आलेले ओ आता हा प्रॉपर एंड गेम आहे येस एक्झॅक्टली somehow law parag law. under attack hai to piece down hai to wow ha manje action zala ka blunder zala i don't know probably blunder zala law parag na pahila nahi mate wo ek white bishop mule hi pawn structure break karne shakya nahi hai baro are black king ikde yeto var ani dusra king pude challa hai झालं संपला गेम पॉन गेलं पुढे व्हेरी नाईस आपण बघतोय गेम का सांगतोय नाही आपण एंड गेमच बघतोय नटवर आणि प्रथम त्यांचाही चांगला झालं बघू नटवर आणि प्रथम हो हा प्रॉपर एंड गेम आहे आपण पण व्हाईट कडे एक रुक जास्त आहे व्हाईट कडे एक रुक सॉरी रुक कांडो बिशप बिशप जास्त आहे बिशप क्राइटचा अटॅक बेटर वाटतं मला तो एक रुक काही कामाचा नाही तसा ब्लॅकचा अनलेस तो पुढे येईल ऍक्च्युली आता ए ए फाईव्ह च्या ऐवजी रुक का नाही आणला ए जी एट मध्ये एक्सचेंजेस होतील ना आणि परत व्हाईट बिशप पण तोच कंट्रोल करतोय हे आता बरोबर रुक ऍक्टिव्ह केला व्हाईट बिशप तेच हे करतो ब्लंडर झाला असता बिशप पेअर सले पॉवरफुल ठरली की फार पॉवरफुल ठरते खरंच काही वांदे होऊ शकते ऍक्च्युली व्हाईट कडे आता काय असू शकतं रुक तो खालचा एफचा रुक जी1 वर आणून मग बिशप जी7 राईट मला प्रचंड जांब यायला लागल्यात एक दोन मिनिटं थांब मी जरा पाणी वगैरे पिऊन होतो फ्रेश होऊन आलो कारण मला एकदम असे सडनली झोप आल्यासारखे जांब यायला लागले झोप तर आलेली नाही मला शुअर 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 साहेब आलोच दोन मिनिटात येस
तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत सोडवसाल तरच आम्ही घेणार. तर सॉरी, एक छोटा ब्रेक घेऊन आलो आणि या गेममध्ये चेकमेट झालेला आहे. सो बाकीची गेम पण बघू. क्वार्टी मलिना 1998 आणि 2082. ग्रेट. नवीन नवीन हे पण बहुतेक जर्मनच असतील. नाही, रशिया, रशियन प्लेअर आहे. अरे अमेझिंग, आपल्याकडे रशियन आणि जर्मन प्लेयर्स. क्वार्टी क्वार्टी मार्टी म्हणजे मुलं. बरेच चांगले गेम चालू आहेत आता. ऍक्च्युली सचिनची आणि रॉड्रिकचा चांगला चालू आहे. चालेल, तो पण बघू. कारण हा गेम मध्ये तरी ब्लॅक झाला. ब्लॅक ब्लॅकने क्वीन एक्सचेंज केली आणि डेफिनेटली तू बघ. नाईट ट्रॅप केला. हा गेम थोडा इक्वल होऊ शकतो बट स्टील व्हाईट खूप मटेरियल अप आहे. सुपर सुपर म्हणतोय. हाच क्वार्टी आणि लीला. व्हाईट नाईट ट्रॅप केलाय बट स्टील पॉन्स हे झाली आहेत सगळी. ठीक आहे, पण माहित नाही यांचं. ऍक्च्युली रेटिंग खूप जास्त आहे, सो एक पॉन सुद्धा खूप फरक पडतो. खूप फरक पडतो. आता नाईट घ्यायलाच लागेल त्यांना. ब्रिलियंट, ऍब्सोल्यूट ब्रिलियंट. हे असं होतं, हे हाय रेटेड प्लेयर्सना हे बरोबर माहिती असते की कधी कोणाचं सॅक्रिफाईस करायचं. ते आपलं मज्जा म्हणून सॅक्रिफाईस नाही करत. झालं समजलं, ते पॉन पण गेलं आता. सो लीला अजून एक गेम जिंकते. येस, हे बघायचं का? हा, काय जिंकल्यासारखं. हो बघू ना, काय संपला गेम. रूप चेक येईल. हो संपला गेम. ठीक आहे, दुसरा बघायचा पुढचा. हो चालेल. मी गुड्डू आणि लॉपराग आणि अथर्व कुंभेजकर वर आहे, तो पण चांगला आहे. बघू. अथर्व पण एक डेंजर प्लेअर आहे. त्यांचं काय चालू आहे? अथर्वचं रेटिंगच बघ केवढं आहे. आणि लॉपराग आपल्याला माहिती, लॉपराग फॉर्म मध्ये आले की मग बाकीच्यांचा अवघड होऊन बसतो. आता ते एक प्याद जे आता आहे ना F7 वर, ते एका प्यादापाई तो काळा हत्ती कधीच तिथून हलू शकत नाही. बर, ऍक्च्युली आय थिंक त्यांनी आता बिशप सी ब्लॅकनी बिशप C8 आणि मग बिशप E6 खेळलं पाहिजे कधीतरी. बिशप C8 आणि बिशप E6. ब्लॅक बिशप C8. हा ओके. पण तोपर्यंत व्हाईटला दोन टेम्पो मिळतात ना. दो जरी आता ब्लॅक टू मूव्ह आहे नाही का? अच्छा, अवघड आहे. आय डोंट नो, रूक E8 मे बी ब्लॅकनी. काय माहिती, माझ्या डोक्यात एक वेगळं आलं होतं. म्हणजे ऑफकोर्स ते फार आपण फार पुढचा विचार करतो. ओ, रुक रुक एक्सचेंज करतात बिशप बरोबर. बिशप बरोबर रुक एक्सचेंज, विल इट वर्क? रुक E4 खेळला. सो व्हॉट्स द कॅच? हा, सो व्हॉट्स द कॅच? जर हे एक्सचेंज झालं तर ब्लॅक जो ब्लॅक बिशप जो आहे त्याचा प्रॉब्लेम एकच आहे की त्याच्या डायगोनल मध्ये त्याचेच पॉन्स आहेत. आणि एक रुक जरी जागेवरून हल्ला तरी स्टील दुसरा रुक तो प्यादा प्रोटेक्ट करतो एक्झॅक्टली. तो काहीच प्रॉब्लेम येऊ शकत नाहीये. पण
राईट राईट राईट. असं आहे आणि व्हाईटला घ्यायलाच लागला तो बिशप रुक. एक ब्रिलियंट मूव्ह आहे आता व्हाईट कडे. नो ही नाही म्हणत आहे मी, ही नव्हती मूव्ह, नाही ही पण होती, सॉरी ही 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 नसती वर्क झाली, मी माझ्या डोक्यातली नसती वर्क झाली. ओ ब्लॅक कनेक्टेड कनेक्टेड प्यारी झालेली आहेत. आता गेम भारी होईल, आता गेम भारी होईल. ब्लॅक कडे पण प्यारी झालेली आहेत आता. रुक A6 खेळलं पाहिजे बहुतेक. ओके तो काय B5 खेळेल बिशप. हा किंवा ते रुक F4 खेळला आता तर. रुक F4 इन्स्टेड ऑफ G3 हो चालू शकला असत. नाही 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 ऍक्च्युली F4 च्या ऐवजी C4 रुक. रुक कारण मग तो हा हा राईट राईट राईट. दोन पैकी एक तरी प्यादा अंडर अटॅक आला असत. एक्झॅक्टली. आता एक तरी पॉन मारलं जाऊ शकतं. जस्ट एक व्हाईट पॉन जे आता F7 वरती आहे त्या एका पॉनमुळे रुक कुठं चालू शकत नाही. त्याच्यामुळे व्हाईट रुक जो आहे तो आरामात पॉन्सवर अटॅक करतोय, ब्लॅक पॉन्सवरती अटॅक करतोय. ओके व्हेरी नाईस. डी कॉलम ब्लॉक केला बट किती वेळ आणि अजून कसं हा तो प्रश्न आहे. अगेन येस एक्सपेक्टेड. B4 का नाही खेळला व्हाईट. हा बरोबर व्हाईट. बिशप हे होऊ शकतो. हा ऍक्च्युली आता रुक F6 खेळून सगळे एक्सचेंज. नाही 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 नाही. दोन ब्लॅक पॉन्स खूप पुढे आलेली आहेत आता. ते एक्सचेंजेस आता या मुवमेंटला ते एक्सचेंजेस नाही होऊ शकत. नाही होऊ शकत कारण ती दोन ब्लॅक पॉन्स खूप पुढे आलेली आहेत. एकटा राजा त्यांना नाही कव्हर करू शकत. एकटा राजा नाही कव्हर करू शकत. आता तो मेबी G6 खेळेल. नाही जरी खेळू दे. इव्हन या केसमध्ये जरी आहे ना व्हाईटनी त्याचा एक रुक जरी सॅक्रिफाईस केला ना या दोन पॉन्ससाठी स्टील व्हाईट जिंकेल. बिकॉज बिशप जो आहे ना तो चार पे आधी काउंटर नाही करू शकत. राईट राईट राईट. सो फक्त ती परफेक्ट मुवमेंट पाहिजे की त्या मुवमेंटला रुक सॅक्रिफाईस करायचं. कारण माझं असं झालं होतं, मला चुकून कळालं होतं त्या गेममध्ये, मी असंच ते ओपन चॅलेंज खेळत होतो त्यावेळी, की तुझ्याकडे दोन कनेक्टेड पॉन्स जरी असले ना तरी बिशपच नाही, तू रुक सुद्धा नलिफाय करू शकतो. बापरे. कारण माझ्या त्या गेममध्ये नलिफाय माझ्याकडून झालं. मी म्हणत नाही मी केलं, माझ्याकडून झालं ते. तेव्हा मला कळलं की असं होऊ शकतं. सो आय एम प्रिटी मच कॉन्फिडंट की दोन प्यादी जरी पुढे गेली ना ही दोन ब्लॅक पॉन्स तरी ब्लॅक कडे भरपूर काउंटर अटॅक आहे. आता जी ब्रिलियंट ही मात्र ब्रिलियंट मूव्ह आहे. ही ब्रिलियंट मूव्ह आहे. ब्लॅक जिंकेल बहुते. नाही शेवटी व्हाईटला रुक त्याचे सॅक्रिफाईस करावे लागतील. फोर पॉन वर्सेस बिशप अशी कंडिशन आली तर डेफिनेटली व्हाईट जिंकेल. आणि खेळणारे लॉ पराग आहे लक्षात ठेव. अरे लॉ पराग व्हाईट आहेत नाही का. राईट. सो ही इंटेलिजंट ब्लॅक ही इंटेलिजंट मूव्ह आहे ऍक्च्युली. द रिझन इज आता ब्लॅक पॉन काहीशी ब्लॉक झालेली आहेत. आता व्हाईट पॉन पुढे जाऊ शकतात, ती कनेक्टेड आहेत. बरोबर. तेच ना. आता ब्लॅक काहीच खेळू नाही शकत. सगळंच टाईट डाऊन. सगळं टाईट झालंय. आता आता तो H4 खेळेल. सुपर्ब.
ओके आय थिंक त्याला सी सी थ्री वर यायचंय ब्लॅक रुकला. राईट, सी थ्री वर यायचंय, बट स्टील त्याचा काही फार फायदा आता नाही होणार बिकॉज डिस्कवर्ड चेक द्यायला पण ते प्यादं पुढे घ्यावं लागेल आणि ते प्यादं मारलं जाईल लगेच. आता मी मे बी व्हाईट एक चेक देऊ शकतो पण त्यांनी काय नाही, मी म्हणतो प्यादी पुढे ढकलली तरी व्हाईट जिंकू शकतो. तर तसं होतं, मला आठवत नाही तो कुठला गेम होता पण असं झालं होतं की खेळता खेळता मी कोणाबरोबर तरी दोन रुक, सॉरी दोन रुक म्हणतो दोन कनेक्टेड पास पॉन होती त्याच्यावरती मी अगेन्स्ट रुक डिफेंड केलं होतं, तो गेम ड्रॉ झाला. बापरे, तेव्हा मला कळलं की तू थांबतो सांगतो मी, तू कधी खेळला आठवते का तुला? कारण लिचेस मध्ये ऍडव्हान्स सर्च करता येतो असं. थांब मी सांगतो, मला वाटतं पहिल्या काय दुसऱ्या चॅलेंजला, आता एक्झॅक्टली नाही येतो, डेट नाही आठवत मला. बाउंड आहे ना, मला अंदाज असा आहे की मी ते 7-8 ऑक्टोबरला जेव्हा खेळलो होतो ना एक वर्ष पूर्ण झालं म्हणून, त्या टाइमला सांग तू तू व्हाईट होता का ब्लॅक? आय थिंक आय वॉज ब्लॅक. आणि रिझल्ट काय होता? गेम ड्रॉ झाला होता तो गेम ड्रॉ. आणि ओके, आणि ही चाल बरोबर आहे का? ओ आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आता. एक सेकंड, हा तू ब्लॅक आणि ड्रॉ नाही तरी खूप आहे. थांब, कितीचा गेम होता माहिती म्हणजे 7+7, 10+0 असं काही? मी खेळत होतो, मी चॅलेंज घेतलं होतं, सो चॅलेंज करणारा आणि बहुतेक 10+5 होत. तो 7 किंवा 8 ऑक्टोबरचा वगैरे गेम असेल. अरे रॅपिड होत काय? नाही नाही, आपलं मला वाटतं 10 मिनिट गेम होता, कारण मी रॅपिड मी स्वतःच फार कमी खेळतो, सो 10 मिनिट गेम असेल. रेटेड ना? आणि बहुतेक. व्हेरी नाईस, ब्लॅकला काउंटर अटॅक थोडासा मिळालेला आहे, थोडासा काउंटर अटॅक मिळाला. येस येस येस, राईट राईट. ऑक्टोबर म्हणतोय नाही का तू? व्हाईट कडे एक ब्रिलियंट, ब्रिलियंट नाही म्हणणार पण एक पूर्णपणे, लेट सी व्हाइट प्लेअर काय खेळलं. व्हाइट कडे का? रुक डी फोर खेळला बरं. राईट, माझ्या डोक्यात वेगळी मूव्ह होती. या कंडिशन मध्ये व्हाइटनी सरळ डी थ्री पॉनच मारून ऍक्च्युली टूर्नामेंट झाल्यानंतर तो शोधू गेम आपण. चालेल, तू काय? आता आता तो बी बी पॉनला फक्त पुश करत राहील. कारण राजा ब्लॉक झालाय. बरोबर. ऍक्च्युली आता किंग E3 खेळला पाहिजे. नाही काही गरज नाही आता, आता किंग E3 हा आता होईल, आता चालेल, आता खेळावं लागेल. ही नाही आवडली एवढी मुंबई, कारण तो राजा तर आत येऊ शकतो परत. नाही अवघड आहे, राजा कसा आत येईल? पुढचा स्क्वेअर पॉननी ब्लॉक केला आणि इकडचा ब्लॉक. हा राईट राईट, तो इकडे येऊ शकतो. ब्लॉक तो ते चांगलं होत. ओ आता हॅज टू बी केअरफुल, हॅज टू बी केअरफुल. ऍक्च्युली आता रुक सॅक केला तर मी मगाशीच म्हणत होतो, मगाशीच जर D3 वरच पॉन मारून टाकलं असतं, आता डिस्कवर्ड चेक आहे, पण मगाशी जर D3 पॉन मारला असतं तर व्हाईट पॉननी, सॉरी ब्लॅक पॉननी रुक मारला असता आणि किंगनी परत बिशप मारून टाकला असता, सो विथ 4 पॉन्स डेफिनेटली रुक एंड गेम मध्ये जिंक. राईट, म्हणजे सेफ मूव्ह मध्ये तसं झालं असतं. आता वेगळं काय अजून खेळायचं असेल तर आय डोंट नो. आता बघ, आता सपोज किंग E3, मग ब्लॅक काहीतरी खेळेल, मग रुक टेक्स बिशप, पॉन टेक्स, किंग टेक्स. आता ब्लॅकला उगाच काउंटर अटॅकचा चान्स मिळालाय, बाकी काही नाही. आता ऍक्च्युली ब्लॅक रुक F2 हे का काउंटर अटॅक? ठीक आहे, चालेल, काउंटर अटॅकचा चान्स मिळालाय. बट अजूनही कसं झालंय, आता दोन रुक असल्यामुळे व्हाईट कडे जरा थोडस काय म्हणतो मटेरियलचा प्रॉब्लेम नाहीये. ओ
पॉन पुढे गेली आता, पॉन्स पुढे गेली आता, सो मस्ट आता कर्ण भाग आणि आता रुकेज बिशप नाही करू शकत तू, नाही रुकेज बिशप नाही करू शकत, शक्यच नाही ते. आता वाईट काय खेळतो हो, बट स्टील व्हाईट कडे भरपूर ऑप्शन आहे अजून. एक्झॅक्टली आता दुसरं पॉन पुढे येत राहील. आता सॅक्रिफाईस इज मस्ट. नाही बरोबर आहे, सॅक्रिफाईस इज मस्ट. आता मस्टच आहे सॅक्रिफाईस. आता तीन पॉन्स आहेत, आता तीन पॉन्स आहेत, तीन पॉन्स जे ती बिशपला हे करू शकतात, नलिफाय करू शकतात. तीन पॉन्स बिशपला नलिफाय करू शकतात. पॉन पुढे घ्यायचं होतं, पॉन पुढे घ्यायचं होतं, हे पॉन पुढे घ्यायचं होतं. ए फाईव्ह मूव्ह वुड हॅव बीन बेटर. ए फाईव्ह मूव्ह वुड हॅव बीन बेटर. नाही पण तो आता घेऊ नाही शकत कारण मग एच फाईव्ह येतोय. म्हणूनच तर ए फाईव्ह की दुसरं पॉन जेव्हा पुढे जाईल ना ऑटोमॅटिकली बिशपला प्रॉब्लेम होईल. ओ आता रुक नाही एक्सचेंज करू शकत तू, केला तरी हरकत नाही कारण बिशप दोन दोन पॉन्स वरती लक्ष नाही ठेवू शकत. दोन दोन पॉन्स वरती बिशप कसं काय लक्ष ठेवणार. आता एच फाईव्ह ठीक आहे, एच फाईव्ह नाही, आता एच फाईव्ह नाही, शक्य नाही एच फाईव्ह. ओ गेली दोन्ही पॉन्स. ब्लॅक किंग परफेक्ट पोझिशनला होता आत्ता, ब्लॅक किंग परफेक्ट पोझिशनला होता आत्ता. संपला गेम, ब्रिलियंट ड्रॉ झाला. हा ब्लॅक किंग जो आहे ना तो ब्लॅक किंग परफेक्ट पोझिशनला होता आता. ब्रिलियंट, ऍब्सोल्यूट ब्रिलियंट गेम होता, परफेक्ट एंड गेम झाला. किती 7 मिनिटं उरली, 8 मिनिटं. आपण रेटिंग बघू ना, लीला 20 पॉइंट, मनी गुप्ता 10 पॉइंट, राजेश जुन्नरकर 10 पॉइंट, अनिरुद्ध 10 पॉइंट, हे टॉप 6. रॉड्रिक आणि राजेश सुंदरकर चाललाय बघू आपण. अरे एक पॉन अप आहे पण तो कधी हा येऊन जाऊ. ओ जबरदस्त क्वीन सॅक, क्वीन सॅक करायला लिहिली आहे. अरे हो एक नंबर, ते पण ब्लॅक ने दिली आणि हो क्या बात आहे. परफेक्ट मूव, परफेक्ट मूव. पहिला ही काय मूव्ह आहे. हो राजाला चेक दिला, ब्लॅक किंगला चेक दिलेला आहे. आता खाऊ शकतो तो क्वीन. नाही नाही खाऊ शकत. अरे हा मीट आहे. राईट 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 राईट. नाही खाऊ शकत आता. ब्लॅक रँक विकनेस अँड परफेक्ट. आता क्वीनला हटावं लागेल. नाईट टेक्स बिशप, रुक किंग टेक्स, किंग टेक्स नाईट. तसं होऊ शकतं. आणि मग राणी एफ सेवन चेक. येस राणी एफ सेवन चेक. मग ब्लॅक रुक मध्ये येईल. मग रुक मग मग काय करणार नाही का. नाही मग परत राणी एफ फाईव्ह चेक. हा हा चेक चांगला आहे, हा जास्त चांगला आहे. चुकून पण रुक मध्ये घेऊ नका म्हणा, नाही तर गणलाच. मग चुकलं, थोडस चुकलंय हे, थोडस चुकलंय हे. नाही नाही आता राणीचा चेक, नाहीतर मग रुक ई थ्री. रुक मागे जाईल ना परत, रुक मागे जाऊ शकत होता परत. आता तो पॉन घेतला पाहिजे. ओ नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. की नाही कळली मग. अरे हा हे सी सिक्स पॉन वर अटॅक आहे आता. पण जर पुश केलं तर. पुश करू शकतो बट
मग तुझा B5 जातो. नाही, प्रॉब्लेम असा होईल की जर ते पुश केलं तर क्वीन जी आहे ती मग B6 वर येईल, ब्लॅक किंगला चेक बसेल, मग ब्लॅक किंगकडे जायला सेफ जागा फार कमी आहेत, त्याला परत मागे जावं लागेल आणि मग परपेच्युअल होऊ शकतं. रुक चेक नाहीतर राणी C7 चेक. हा राणी C7 किंग 15 मिनिट. E6 F6 तर राणी F4 चेक. ठीक आहे, तो राजा एक्सपोज झालेला आहे त्याच्यामुळे मग ते सारखं चेक देऊ शकतो. रुक नाही इतका आवडले. अरे हा, आता ऍक्च्युली राणी C7 चेक आणि तो C6 अपॉन जातोय. अरे ओके, ते खेळू शकले असते. पण हा गेम नाही होणार बहुतेक काउंट. बघू ना, अजून 3 मिनिटं आहेत, लेट सी. अर्थात चेकमेट वगैरे झालं तर शुअर. व्हाईट प्लेअर कडे आणि आता ब्लॅक ची मूव आहे ना, लेट सी ब्लॅक काय मूव करतो. ब्लॅक काय मूव करतो. ब्लॅक काय मूव आय करतो. थिंक राणी ओ आता व्हाईट कडे खरंच चांगली मूव आहे, एक खरंच चांगली मूव आहे की ज्याच्यावरून खरंच डबल अटॅक होऊ ना. याच्याऐवजी रुक A1 खेळला असता तर, रुक A1 खेळला असता तर ते बरोबर बरोबर, कारण त्याच्यामुळे क्वीन बाजूला गेली असती आणि सडनली रुक जो आहे तो A7 गेला असता, म्हणजे पूर्णपणे रुक पण ऍक्टिव्ह झाला असता, क्वीन तर इथंच होती, संपला असता ऑलमोस्ट गेम. ऑफकोर्स अजूनही ऑप्शन आहेत, अजूनही चांगले ऑप्शन आहेत. आता जो प्रयत्न चालू आहे तो व्हाईट क्वीनचा E8 वर येण्यासाठी चालू आहे, बट लेट्स सी पुढे काय होतं. अरे राणी ऑलमोस्ट ट्रॅप झाली ती. वाचला नाही राणीने ट्रॅप नाही झालेली, उलट ब्लॅक ब्लॅक क्वीन ट्रॅप नसती झाली, बट व्हाईट रुक सडनली खूप ऍक्टिव्ह झाला असता. आता रुक चेक दे. हा नाईस, आणि आता राणीने C6 घेतलं पाहिजे. C6 राणीने कशाला, म्हणजे आता रुक ने एक्सचेंज केला पाहिजे. आता राणीने नाही ऑप्शन आहे, रुक नाही एक्सचेंज होणार, रुक नाही एक्सचेंज होणार, परवडणारच नाही ते. ओ माय गॉड, हा चेकमेट होऊ शकतो, हा चेकमेट होऊ शकतो. एक्झॅक्टली ब्रिलियंट राजेशजी, परफेक्ट, ऑसम, एक नंबर गेम, एक नंबर गेम काढला. मी म्हटलं ना चेकमेट होऊ शकतो, चेकमेट होऊ शकतो. मी मुद्दाम G4 बोललो नाही, पण म्हटलं चेकमेट होऊ शकतो. ब्रिलियंट, ॲब्सल्यूट ब्रिलियंट. मी ऍक्च्युली C6 पॉन का नको म्हणत होतो माहिती का अजिंक्य, बिकॉज रुक जो आहे तो E6 वर होता, ब्लॅक प्लेयरने सरळ रुक एक्सचेंज केला असता, त्याच्याकडे 5 पॉन्स होती, डेफिनेटली ही वुड हॅव वन द गेम. बट कसं झालं, आता क्वीननी चेक देत राहिल्यामुळे ही जी किंग, सॉरी किंग नाही, क्वीन साईडची जी पॉन्स आहेत ना, ती गेममध्ये आलेच नाहीत. म्हणून मी म्हणतो की ते म्हणून नको, कारण हा राजा एका साईडला ट्रॅप होतोय, तो परफेक्ट ट्रॅप केला त्याला, परफेक्ट परफेक्ट, मस्त गेम झाला, सुपर. तर आता संपली, ऑलमोस्ट संपली, एकच मिनिट राहिला आहे. आता सचिनजी आणि लीलाची परत गेम चालू आहे, तोपर्यंत तुझा गेम शोधूया. याला बराच वेळ लागेल. अरे हो, मी झूम चॅट मध्ये एक लिचेसची लिंक पाठवली सुयश, सिलेक्ट कर आणि तितके ते सॉर्टेड गेम्स आहेत, एक 10च आहेत, तर त्याच्यामधनं मग लगेच कळेल. ओके ओके चालेल, बघतो. कारण ते असे गेम्स आहेत ज्याच्यात तू ब्लॅक आहेस, रिझल्ट झालाय ड्रॉ आणि रेटेड. हो चालेल, बघतो बघतो. हा एवढा गेम बघू. शुअर शुअर शुअर. तुमच्याकडे आता 6 वाजलेत का तिकडे? 6 वाजलेत.
हो सहा हां तिथे मला, साडेचार तास ना. हां अलाम आला ऐकायला 8-6 o'clock म्हणून. हो ते लॅपटॉपवर ते कसं आहे सेटिंग. अरे संपला नाईस. चल सबमिट करना है. राजे जुन्नरकर दुसरे आले. छान. अरे वा, विनोद जी म्हणतात पराग जी समोर धाडस केलं क्वीन सॅक्रिफाईसचं. क्या बात. बाप रे, गेम बघतोय सर कुठला आता. हा मी तो लीला आणि सचिनजींचा गेम बघतोय. ओके. हा राईट तेच. अरे हा मस्त. हा चांगला होणार आहे. काय खेळावा. अथर्व म्हणतोय मॅग्नस लॉस्ट, डॅनियल डुबो जिंकला म्हणजे. ठीक आहे, थोडे थोडे वेळा मुद्दामून लॉस करतात सगळेच गेम. कालचा जिंकला तर कसा व्हायचा, एक तर बकासूर येतो. आता काय मारावं, नाईट और बिशप, नाईट और बिशप. ओ व्हाईट पीस ब्लंडर होऊ शकतो, व्हाईट पीस ब्लंडर होऊ शकतो इथं ना. पहिल्यांदा नाईट मारायला पाहिजे होता, नाईट मारायला पाहिजे होता, नाईट मारायला पाहिजे होता. काका कारण नाईट. ई टेक्स डी हां फाईव्ह, लेट्स से ब्लॅक नाईटनी व्हाईट नाईट मारला असता बरोबर, देन ई टेक्स आयदर पॉननी मारला असतं और बिशप बिशप मारला असता. बट जर इन केस पॉननी जर ब्लॅक नाईट मारला असता तर ब्लॅक बिशपनी व्हाईट बिशप मारला असता. आणि पीस एक्झॅक्टली, आणि इन केस लेट से ब्लॅक नाईटनी व्हाईट नाईट मारला, व्हाईट बिशप टेक्स ब्लॅक बिशप, तर ब्लॅक नाईट जो असता आत्ता इथे, तो इथे आला असता एच फाईव्ह वरती आणि क्वीनवर अटॅक केला असता. एच हां. आणि अरे हां राईट राईट. मग ब्लॅक क्वीनचा अटॅक झाला असतो तो व्हाईट बिशप वरती असता. येस ऑफकोर्स, हे पुढे अजूनही काही ऑप्शन असू शकेल, ब्लॅक व्हाईट नाईट माग, सॉरी व्हाईट क्वीन माग वगैरे घ्यायचा, बट स्टील ठीक आहे, इट्स ओके. आपण गेम बघू. परफेक्ट. अरे त्यांचा टाइम बघ सर, टाइम हो ना, टाइम संपायला लागलाय. हे खूपच स्ट्रॉंग आहे म्हणजे 2000. सचिन जी म्हणजे रूक हँगिंग होता, कुठला रूक हँगिंग होता, रूक नव्हताच हँगिंग, नाही रुक नव्हता हँगिंग तो घेतला ना व्हाईट बिशप. अरे हा नाही, आपण म्हणतोय की नाईट टेक्स नाईट घेतला तर रुक हँगिंग होता असं म्हणायचं असेल. अरे पण नाही ना, स्टील नाईट नाईट रुक जरी घेतला असता तरी दुसरा पीस मिळाला असता ना एका रुकच्या बदल्यात, तो पुन्हा ब्लॅक नाईट जाय, तो पुन्हा एच फाईव्ह वर आला असता, क्वीन वर अटॅक होता आणि रुक नि दुसरं हे मारता आलाच असता काही झालं तरी. वाव. आता जी थ्री खेळायलाच लागेल. हो दुसरा ऑप्शनच नाही आहे, नाहीतर राणी जी थ्री, आता क्वीन मागे घ्यावी लागेल. होते एक राणी घेतली बाहेर मागे. हा राणीच मागे येईल, जी थ्री नाही खेळायचं, जी थ्री खूप रिस्की आहे. पण राणी माग नाही कळत नाही. एक्सपेक्टेड. ओ वाव. अच्छा
आता रुकी 8 कुठला तरी. नाही रुकी 8 ला नाईट C7 आहे. बरोबर. ओ हो तो ट्रिपल करतात. वाव ही चांगली मूव्ह आहे. पण दोघांचे चांगले मूव्ह आहेत ऍक्च्युली ब्रेक थ्रू साठी. ऍक्च्युली राणी काय G5 व्हेरी नाईस. ओ रुक गेला रुक गेला रुक गेला रुक गेला. राणी आण मागे परत F3 ला. नाईस रुक गेला रुक गेला. नाही जर रेटिंग फारच जास्त आहे 1600 कुठे आणि 2000 कुठे ते असं काहीतरी करायला पाहिजे. आपण फक्त 1900 पर्यंतचे खेळाडू ठेवायला वगैरे पाहिजेत. नाही पण हे अरिना मध्ये होता रे बॅलन्स. हो ना पण आता हे असं झालं ना कारण आता माझा आणि अथर्वची मॅच कधीच लागत नाही अरिना मध्ये कारण मी 1400 आणि तो बरोबर बरोबर बरोबर. अरे नाही पण व्हाईट आता हा व्हाईट रूप अप पण आहे. दोन दोन पासर पण आहेत. व्हाईट टाइम संपला. ब्लॅक कडे खेळायला काही राहिलंच नव्हतं आता रूप गेल्यामुळे. नाईस नाईस. भारी 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 मराठी आरी ना. सो लीला पहिली आली. राजेश जुनरकर 2 नंबर मनी गुप्ता नाही हा राजेश जुनरकर 2 नंबर आणि मनी गुप्ता 3 नंबर. व्हेरी नाईस कॉंग्रॅच्युलेशन्स सचिनजी 5व्या नंबरवर अनिरुद्ध 4व्या नंबरवरती आहे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. अथर्व म्हणजे मला पण खेळायचं असेल तर काय करावं लागेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली होती त्याच्यावरती जाऊन जॉईन करता आलं असतं पण आता हा टुर्नामेंटचा टाईम संपलेला आहे. पुढच्या वेळी नक्की जॉईन हो. सचिनजी म्हणत आहेत असू देत स्ट्रॉंग प्लेअर यायला पाहिजेत. हां ते पण खरं आहे स्ट्रॉंग प्लेअर असायला पाहिजेत. मजा आली खेळायला. नाही खरंच मजा आली. आता शेवटचे 1-2-4 गेम खरंच खूप भारी झाले. मजा आली मस्त मस्त मस्त. तर आता विनोदजी म्हणतात त्यांनी पराजी बरोबर क्वीन सॅक्रिफाईस केली होती. आता आय डोंट नो तो गेम याच्यात नाही दिसणार कारण तो टाइम संपला होता. नाही नाही दिसेल ना गेम सेव्ड असतात. सचिनजी आहेत ऑनलाईन. एक मिनिट आपण विनोदजींचं हे बघू गेम चालू आहे का अजून. नाही विनोदजींच्या प्रोफाईलवर प्रोफाईलवर जावं लागेल. तिथे लेफ्ट चालू आहे गेम बहुतेक. हे काय लॉपर जस्ट संपलेलं दिसतोय. जस्ट जस्ट संपलेलं दिसतोय. जबरदस्त खेळते किंवा ती जे कोण असेल लीला नावाने तरी वाटते की तो ती ती असावी. नाही काय सांगू शकत नाही. हे फॉरेनची मंडळी काय वाटते ते नाव टाकत. त्या नावाला काय अर्थ नसतो. अरे विनोद क्वीन सॅक्रिफाईस केली झाले चांगले भारी झाले बघितले. दुसरा दुसरा खूप आवडला. पहिल्या गेम मध्ये मी नाईट ब्लंडर केला त्यामुळे तिथं संपली पाहिजे गेम. हो दुसऱ्या गेम मध्ये तुम्ही पहिल्यापासून बघा तिने खूप आधी अटॅक केला. मी एवढं डिफेन्स लावून झालं तिला क्वीन पार किंग जवळ आली तिला परत न्यायला लागली. बघितलं बघितलं तिथून डिफेन्स केला. मला ते नाईट व्यवस्थित मनोवर करता आलं नाही. अदरवाइज तिचा मी अटॅक तोडला असता. नाही करू करू पुढच्या वेळी करू पुढच्या वेळी करू. बॅटरी हे आपला क्वीन आणि रोकची बॅटरीज मला नाही करता आली तेव्हा माझा इकडचा रोक रुक बरोबर लक्ष गेलं नाही. आणि बिशप जे तुम्ही म्हणत होता ना बिशप जर मी आधी नाईट मारला असता ना तर माझा रोक हँगिंग होता तेव्हा मला कंपल्सरी बिशप मारायला लागत होता. बरोबर मला ते आलं लक्षात. ते बरोबर नाही माझ्या डोक्यात काय आलं. हा तुम्ही पहिल्यांदा बिशप बिशप मारायला गेलो ना. हा बिशप मारायला गेलो असता माझा नाईट गेलाच असता तेव्हा मला उलट एक पीस मी डाऊन झालो तिथे. नाही मला वाटत बिशप मारणं पाहू कारण तुमच्या नाईटला क्वीन क्वीन वर अटॅकचा चान्स होता. नाही त्याच्या नाईटला पॉनचा सपोर्ट होता ना. ठीक आहे ना आपण थोड्यानी बघू यांचा हे गेम बघू आधी. बघा ना
हा गेम मागून बघा तिनं अटॅक एक नंबर केला होता तिनं थोडं मागून बघा तेव्हा माझा जो इकडचा अटॅक होता मी इकडून ते क्वीन साइड अटॅक करणार होतो सगळं मला गोंधळून इकडे घेऊन यायला लागले. अरे काहीच्या काही कहर गेम चालू आहे हा काहीच्या काही कहर गेम चालू आहे. हो क्वीन साइड केली मी आताच पाहिलं काहीच्या काही कहर गेम चालू आहे. इकडे काय झाले विनोद जी काहीच्या काही गेम चालू आहे. त्यांचा टाइम खूप कमी आहे रे लॉपरकचा. हो ना पण ते टाइम गेला त्याच्यामुळे ना. तर मग मी ना ही चॅट बॉक्स मध्ये लिंक देतो म्हणजे सचिन जी तुम्हाला पण जॉईन होता येईल. एक मिनिट आलो. हा ये काय मी गेम बघतोय मी बंद नाही केलं. ओके म्हणजे स्ट्रीमला ती स्ट्रीमला तीच आहे ना. स्ट्रीमला बघतोय मी स्ट्रीमला. हा स्ट्रीमला हीच आहे. ठीक आहे बघायला काय हरकत हीच गेम आहे. हा ते माझं काय होतंय ब्राउझर जास्त जर ओपन केले ना टॅब्स स्लो होत. हा ते माझे लॅपटॉप जुना आहे ना रॅम हे पण प्रोसेसर पण त्याचा जुना आहे खूप. बरोबर बरोबर 2014 लॅपटॉप आहे ते झेपत नाही त्याला झूप. कोण खेळते आता. आता विनोद जी आणि लॉपर आहे बरोबर. काय एकही मून खेळता गायब झाले विनोद जी. हा त्यांचा नेट गेला असेल. काय मजाच नाही आली. नेट गेला असेल ते त्यामुळे विनोदजींचा जरा नेटचा प्रॉब्लेम होते. अरे पण हा काहीच्या काही गेम चालू आहे रे. कहर चालू आहे. चॅटबॉक्स चालू. हा गेला काहीच्या काही कहर गेम चालू आहे. ओ माय गॉड आता आयदर ओ चुकलं. ब्लंडर हे ब्लंडर झाला. लाईव्ह बघतो. रुक ई थ्री इज द विनिंग मूव. एक्झॅक्टली रुक ई विनिंग मूव. ओ आता पीस अप आहे. लेट्स सी पॉन्स पण अप आहे. व्हाईट पॉन जी आहे ती ब्लॉक झालेली आहेत. आणि व्हाईट बिशप ब्लॅक प्लेअरचा व्हाईट बिशप कम्प्लिटली स्ट्रॉंग पोझिशन मध्ये की काही ते होऊ शकत नाही त्याचं काही. आता ई फोर व्हाईट बिशप. हा ठीक आहे. नाही आता आता विनोद जी आता ते हळूहळू अभि वो पायथन स्ट्रॅटेजी. विनोद जी कडक खेळतात एक नंबर. त्यांच्यासोबत नाही खेळत. खरंय विनोद जी आणि एक रजित गोयसासी. हो रजित गोयसासी. रजित जी रजित ते पण खतरनाक. आता काय झालीच ऑलमोस्ट क्वीन. अरे क्या मत मध्ये एक मेट होईल आता. नाही अजून वेळ आहे. अजून पण पॉन्स पुढे जातील. आता कहर गेम झाला. हा कहर गेम झाला. हा अनिरुद्ध म्हणते माझा लास्ट गेम बघा. प्रथमेश म्हणते माझा फर्स्ट गेम बघू. जरूर. ओ पण आता ब्लॅक पॉन पुढे गेलं. सॉरी व्हाईट पॉन पुढे गेलं. नाही रुकी एट. हा रुकी एट आहे. ओ मारला. नाही क्वीन नाही बनत. नाही आता नाही शक्य. नाही आता संपलं. आता विनोद जी जिंकते. आता झालं ना आता क्वीन एच एच काय झालं. लॉपर रिझाईन केलं. संपली गेम संपली. अरे क्वीन सॅक्रिफाईस करून जिंकले परत. भारी. अरे अथर्व म्हणतोय मीटिंग लिंक म्हणून कनेक्ट होत नाहीये झूमला. आय डोंट नो असं का झालं. तू नवीन लिंक टाकली. हो टाकली ना नवीन. तू तर त्याच्यावर जॉईन झाला. आणि सचिन जी पण त्यावर. हा एक पटकन आपण बाकीचे दोन गेम बघू. अनिरुद्धचा कुठला म्हणतोय लास्ट गेम कुठला होता अनिरुद्धचा संकेश सोबत.
मीटिंग लिंक म्हणून होईल व्हायला पाहिजे. विनोद जी म्हणतात पोझिशन खतरनाक होत. कसलं हा रेटिंग स्ट्रॉंग प्लेअर यायला पाहिजे तो येऊ दे हरकत नाही. त्याशिवाय मजा नाही. खरं खरं रॉडिक बरोबर माझी नाही ते खरं स्ट्रॉंग प्लेअर यायला पाहिजे. आता आपण कधी सुधारणार नाईट F3 नाईट तुम्हाला आठवले का मागच्या टुर्नामेंटला पण एक आलेला. हे हीच होते लीलाच होते लीलाच होती. लीला नाही नाही लीला नाही मागच्या टुर्नामेंट मी नव्हतो मी गावाला गेलो त्याच्या मागच्या टुर्नामेंटला. एक रशिया मधला होतो कोणतरी. हा एक रशियन होता मागच्या मागच्या टुर्नामेंटला. मला नाही आठवत मला जर्मन आठवत आहेत. नाही नाही अरे आज होते ना रशियन ते नाही का. हो आज होता रशियन तोच होता मागच्या वेळेला. बिशप सॉरी नाईट C4 बिशप C4 बिशप C5 इटालियन गेम C3 नाईट F6 मला दिसत T3 तू कुठला गेम बघतो. मी ते गेम आहे अनिरुद्ध आणि संकेश ते लास्ट गेम बघतोय त्याचा. ओके अनिरुद्ध आणि संकेत. हा ठीक आहे भेटला संकेश. सो D3 संकेश H6 कॅसल कॅसल A4 A5 रुक E1 क्या बात है. D6 नाईट B2 D2 नाईट H5 नाईट F1 बिशप G4 H3 G3 आणायचं म्हणजे बिशप टेक्स F3 क्वीन टेक्स F3 नाईट F6 नाईट G3 नाइट E7 बिशप टेक्स H6 ओ अरे सेकंड हो जी टेक्स H6 क्वीन टेक्स F6 परफेक्ट नाइट G6 क्वीन टेक्स नाही नाही सेक नाही कारण हे बिशप नी तो पोहे केलेला आहे. किंग H8 क्वीन टेक्स H6 चेक किंग G8 नाइट F5 बिशप टेक्स F2 चेक. तो घेतला का नाही बिशप कुठला नसेल काही गरजच नाही ना काही गरजच नाहीये. ओके तसं काही गरजच नाहीये बिशप घ्यायची. हा आणि वन ऑफ द रिझन एक हे पण आहे इनकेस जर बिशप घेतला तर गेम उगाच लांबेल ना. चेक राईट गेम उगाच वाढेल. बाकी काही नाही गेम वाईट जिंकेल वाईटच पण गेम वाढेल उगाच. सो ते सोडून दिलं रुक गेला तर गेला आणि G7 चेकमेट राईट परफेक्ट. भारी 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 मस्त गेम होता अनिरुद्ध. भारी गेम झाला. क्वालिटी मलिना दिसते ना 8 नंबरची. हा एक मिनिट हा तो एक अति माहित नाही तो होता मागच्या टुर्नामेंटला. ओके नाही मला हे लक्षात नाही टुर्नामेंटला माहित नाही लीला लक्षात झाली तिची. ओके कोण इन गेम झालेला तुम्हाला आठवत असेल माझ्याबरोबर तो आपण नंतर तो अनालिसिस केलेला बघितला होता आपण नंतर. हो बरोबर तिने किंग हे करायला त्याचा एक हे झाला एक ब्लंडर झाला. बरोबर मी पॉन अप झालो मग तिथं. बाकी तुमचं काय उद्या लोकांचा प्लॅन 31st ला ऑफिस आहे नाही खरं त्याने आता इथे नाईट इथे पण आता हे लागलंय नाईट लॉकडाऊन वगैरे लागलेलं आहे. सो फार काय आता बाहेरही काही करता येणार नाही. सगळ्यांनी आपापल्या घरी बसा निवांत खा प्या मजा करा झोपा चेस खेळा फार काही करायला जाऊ नका. भरपूर चेस खेळा उलट मिड नाईट चेस खेळा नवीन वर्षाची सुरुवात चेस मध्ये होईल. चला मग मला वाटतं झोपायला आता काय झोपायला जायला काही हरकत नाही. मजा आली आज खरं बरं झालं तुम्ही सगळेजण आला कमेंट्री करायला नाही एकट्याला बडबड करायला बोर होत. चलो चलो अच्छा बाय गुड नाईट वेल प्लेड गुड नाईट अच्छा सचिन.
तर थँक्यू व्हेरी मच ऑल, तुम्ही सगळेजण आज जॉईन झालात, खेळलात, आज एक अमेझिंग गेम्स आपल्याला आज बघायला मिळाल्या. सगळ्यांनी घरी नक्की घरी राहा, काळजी घ्या, नवीन वर्ष एन्जॉय करा, भरपूर एन्जॉय करू शकतो, पण प्लीज रूल्स फॉलो करा. कारण मी नेहमी सांगत आलो तसं की तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, कोरोना वगैरे काही होणार नाही, पण तुम्हाला साधी सर्दी जरी झाली तरी डॉक्टरांना अशा इन्स्ट्रक्शन्स आहेत की कुठलीही रिस्क घ्यायची नाही, साध्या सर्दीला सुद्धा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊन चेक करावं लागेल. तर ते थोडंसं किंवा ते जास्त त्रासदायक असेल, त्यामुळे प्लीज तशी कुठलीही रिस्क घेऊ नका. सगळ्यांनी आपापल्या घरीच राहा, कुठेही बाहेर पडू नका. आपल्याकडे रात्रीसुद्धा लॉकडाऊन आहे, सो तो पण फॉलो करा. आणि पुढच्या वेळी पण आपल्या टुर्नामेंट्स खेळायला या व्हिडिओ बघत राहा, मी अजूनही चांगले चांगले गेम्स नक्की अपलोड करत राहील. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, आणि हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. गुड नाईट.